फिजिपीचे नॅशनल लेव्हलचे प्रवक्ता तसेच कॉम्रेड अजित अभ्यंकर आणि डॉक्टर कुमार सप्तर्षी ज्यांनी ईटी वरती 16 तारखेला दिवसभर इलेक्शनचं विश्लेषण केलेलं आहे की निवडणुकीमध्ये जे निकाल लागलेले आहेत ते कशा पद्धतीने लागलेले आहेत, त्याचा परिणाम कसा होणार आहे, याचं कोणीच कधी संपत नाही। राजेशाही हुकुमशाही मध्ये एकाचा अंत होतो आणि मग नवं काय दुसरं काहीतरी येतं, परंतु लोकशाहीमध्ये सतत बदल असतो। चांगल्या दिशेने जावा असं मतदारांनी मतदान केलं तर त्या देशाचा फायदा असतो, पण सतत बदल असतो आणि कुणीच कधी संपत नाही, ही सगळी चांगली गोष्ट आहे। आणीबाणीमध्ये आम्ही सर्वजण जेलमध्ये होतो, प्रकाश जावडेकर आम्ही एकाच ठिकाणी होतो, येरवडा जेलमध्ये। बाईने आम्हाला जेलमध्ये टाकलं पण गोळ्या नाही घातल्या। त्याच्यानंतर आम्ही सत्तेवर आलो जनतेच्या आधारे, कारण आम्ही सकाळी म्हणून एकच त्यावर विश्लेषण नक्की होतं की आपण सत्तेवर येणार नाही, कारण कंबरडं मोडलेलं, पैसे नाही, अटके नाही, वर्तमानपत्रात 19 महिने नाव नाही, हे माणसं जगली आहेत का मरत मेली आहेत हे सुद्धा लोकांना माहीत नाही। पण केवळ 5-7 दिवसानंतर आम्ही जायला लागलो तर लोक बोट दाखवायला लागले आणि लोकांनी इलेक्शन हातात घेतले, तर तो अनपेक्षित असा सुखद धक्का होता। सगळं आमचं विश्लेषण फार लोकांनी धुडकावून लावलेलं होतं, लोकही कधी कधी तुमचं विश्लेषण धुडकावून लावतात, पण तरीही आपण लोकांना समजून घेण्यासाठी, विश्लेषण म्हणजे तरी काय, लोकांच्या मनात काय चाललंय समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो सर्वांना समानच आहे, कारण लोक सर्वांना समान आहेत। तर अशा यानं आजचा हा परिसंवाद आयोजित केलेला, कारण सत्य हे एकांगी नसतं। मला माझ्या संघटनेच्या माझ्या पक्षाच्या दृष्टिकोनातून जे दिसतं ते सत्य असतं असं नाही। पाश्चिमात्यांची आणि भारतीय यांची सत्याची व्याख्या वेगळी आहे। पाश्चिमात्य म्हणतात की एक तर देव असतो आणि उरलेले सैतान असतं, म्हणून एका वेळी एकच सत्य असतं आणि जे इतर फरक असतात ते सैतान निर्मित असतात, कारण देवांचा पराभव म्हणून ते पुरुष वगैरे कसं बोलायचे, आपण देव सद्दाम हुसेन सैतान असं। भारतीय जी धारणा आहे सत्याची ती गेले 5000 वर्षापासूनची आहे, ती सत्य सप्तांगिक असतं, त्याला 7 बाजू असतात, तुम्ही प्रदक्षिणा घातल्याशिवाय ते सत्याचं दर्शन कधी होत नाही, म्हणून सगळ्या बाजूनी प्रदक्षिणा घालावी लागते। तर त्याप्रमाणे ही आता हा प्रदक्षिणेचा कार्यक्रम आहे। काँग्रेस याच्यामध्ये सरस्वती नदी जशी लुप्त झाली त्यासारखी आहे, कारण मंगळूरकर सर तसे काँग्रेसचेच आहे, पण अलीकडच्या काँग्रेसचे फारसं ते निरूपण करत नाही, ते जुन्या काँग्रेसचे निरूपण करतात। तर त्यांच्या आधारे काँग्रेसचा हा जय खरोखर खूपच बेहोश होण्याचा आहे की हा डोळे उघडण्याचा आहे हे त्यांच्याकडून आपल्याला कळेल। तर आपण सर्वजण आला सकाळच्या वेळी, आमची किती अडचण होती कालच सगळं ठरलं आणि त्यानंतर पत्रिका वगैरे पाठवणं शक्य नव्हतं, फक्त काय SMS फोन त्याच्यावर आपण आलात, म्हणून आपण सर्वांचं स्वागत करतो। नॉनस्टॉप 100 तासाची चर्चा आपण दूरदर्शन आणि अन्य वाहिन्यांवरनं पाहिलेली आहे, ज्याला इंग्रजीमध्ये सेफॉलॉजी असं म्हटलं जातं, सगळं निवडणूक आणि मतांचं शास्त्र, त्याची आता अवस्था थोडीशी बाजूला ठेवून आपण अन्वयार्थापर्यंत आलेलो आहोत आणि म्हणून ही आजची जी सभा आहे चर्चासत्र आहे ते या निवडणुकांचा अन्वयार्थ लावण्याचा आहे। निवडणुकांमध्ये कोणाला किती जागा मिळाल्या याविषयीची प्राथमिक माहिती आपल्या सगळ्यांना झाल्यामुळेच आपण हा कार्यक्रम ठेवलेला असल्यामुळं त्या प्राथमिक पातळीवरती माझ्या मते आता बोलण्याचं काही कारण नाही। काँग्रेसच्या जागा या 206 झालेल्या आहेत, 145 होत्या, त्यांच्या मतांची टक्केवारी 24 वरून जवळपास 28 पॉईंट समथिंग अशी गेलेली आहे। मी वरचे राऊंड ऑफ करून बोलतोय, पूर्ण मान्यता मिळालेली आहे, याचा अर्थ अमेरिकेचा पार्टनर स्ट्रॅटेजिक पार्टनर हा भारत आता व्हायला ग्रीन सिग्नल आम्हाला सगळ्यांनी दिलेला आहे, त्यामुळे आता काही प्रश्नच नाही।
बाजारीकरणाला मान्यता दिलेली आहे, म्हणजे थोडक्यात नथिंग सक्सेस लाइक सक्सेस। अशा पद्धतीने काँग्रेसच्या भात्यामध्ये दाखवलेले दिसलेले न दिसलेले असे जे काय बाण असतील त्या सगळ्यांसाठी जनतेची मान्यता घेण्यात आलेली आहे असा याचा अर्थ जसा लावू शकत नाही। त्याच पद्धतीने उलट अर्थाने ज्यांना या निवडणुकीमध्ये जिंकून येता आलेलं नाही त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा पूर्ण पराभव झालेला आहे असाही त्याचा अर्थ लावता येत नाही। आणि म्हणून मी असं आपल्या समोर मांडू इच्छितो की निवडणूक किंवा ही संपूर्ण राजकीय प्रक्रिया याचे तीन घटक आहेत। एक घटक आहे काही इश्यूज, दुसरा घटक आहे समाजातले वर्ग किंवा विभाग, आणि तिसरा घटक आहे या व्यवस्थेमधले त्यांच्यामध्ये असलेले सत्ता संबंध। हे तीन मूलभूत मुद्दे आहेत, इश्यू काय म्हणून घटक आहेत की ज्याच्या आधारावरती आपण निवडणुकीचा अर्थ लावला पाहिजे। आणि म्हणून मी असं म्हणेन की गेल्या काही वर्षांमध्ये देशासमोर जे चार महत्वाचे इश्यूज होते त्या इश्यूज वरती आपण याची चर्चा करू। पहिला इश्यू होता धर्मनिरपेक्षता। बाबरी मशीद ही पाडली गेल्यानंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे भारतीय राजकारणामध्ये सरळ सरळ दोन कालखंड करावे लागतील इतकी ती घटना ही ऐतिहासिक होती। तेव्हा धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा हा गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता आणि 2004 सालची निवडणुकी मुख्यतः त्यावरच लढवली गेलेली होती। या मुद्द्याच्या आधारे जर विचार करायचा झाला तर आपल्याला असं म्हणता येईल की काँग्रेसला यश पूर्वीपेक्षा जास्ती मिळालेले निःसंशयच आहे आणि डाव्या पक्षांना आणि थर्ड फ्रंट मधले जे इतर घटक होते त्यांना त्यांना पिछेहाट सहन करावी लागली जरी असली ते धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरती भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या बाजूनेच निःसंशय कौल मिळालेला आहे। कारण भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीच्या काळापूर्वी स्पष्टपणाने वरुण गांधींच्या निमित्ताने असेल नरेंद्र मोदींच्या निमित्ताने असेल किंवा अडवाणींच्या माध्यमातून असेल जो काही सरळ सरळ एक संदेश त्यांच्या गेले 20 वर्ष ते अतिशय जोरात जो मांडतायत तो धर्मनिरपेक्षतेच्या विरोधातला जो सगळा कॅम्प आहे तो कॅम्प चालवण्याची जी मुख्य भूमिका भारतीय जनता पक्षाची राहिलेली आहे त्याच्या विरोधातलंही मतदान आहे हे निःसंशय मांडतात। त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा हा धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने लोकांनी कौल दिलेला आहे हा या निवडणुकीचा एक अतिशय महत्वाचा असा अर्थ आहे आणि ती गोष्ट अतिशय सकारात्मक आहे असं मी मानतो। आता कोणी असं म्हणतं की तुम्ही आता धर्मनिरपेक्षतेचं बोलताय तुम्ही निवडणुकीच्या आधी हा मुद्दा प्रमुख केलेला नव्हता। गोष्ट खरी मुद्दा प्रमुख केलेला होता परंतु तो एकमेव केलेला नव्हता। डाव्या पक्षांनी धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा सोडला अशा प्रकारची मांडणी काही संपादकांनी सन्माननीय संपादकांनी अशी केली होती की अणुकराराच्या मुद्द्यावरती सरकारच्या विरोधामध्ये मतदान केलं यांनी आणि भारतीय जनता पक्षानेही केलं म्हणून यांनी दोघांनी एकत्र मतदान केलं म्हणून जणू काय त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा अजेंडाच सोडला। माझ्यामध्ये ही मांडणी अतिशय चुकीची आहे। धर्मनिरपेक्षता ही या देशाला एकत्र ठेवण्याचं एक अतिशय मूलभूत अशी पूर्वअट आहे। त्याच्यावरती तडजोड कोणाचीच होऊ शकत नाही असा अत्यंत मूलभूत मुद्दा आहे। परंतु तो मुद्दा त्या मुद्द्यावरती देशाचं विभाजन होण्याची शक्यता जेव्हा थोडी कमी होते त्यावेळेला आर्थिक मुद्दा हा अतिशय प्रकर्षाने पुढे मांडणं ही डाव्या पक्षांची भूमिका कायम राहिलेली आहे। तो तीच त्यांची स्पेस आहे राजकारणातली जी स्पेस आहे जे स्थान आहे ते कष्टकरी कामगार शेतकरी यांच्या वतीनं बाजारीकरणाच्या विरोधामध्ये म्हणजे दुसरा जो विषय इथे आपण मांडूया तो म्हणजे बाजारीकरण आणि जागतिकीकरण। 1991 सालापासून देशाच्या अर्थकारणाला जी काही गती मनमोहन सिंग जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा दिली गेली ती म्हणजे बाजारीकरण जागतिकीकरण उदारीकरण। भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काल म्हणजे अल्प दीर्घ दोन्हीकालीन कालखंडामध्ये तोच कार्यक्रम जोरात राबवला गेला किंबहुना तो काँग्रेस ज्या ठिकाणी जायला धजत नव्हती तेही कार्यक्रम अधिकृतपणे खासगीकरणासाठी खातं काढून इत्यादी किंवा या फूड ग्रेन्स संपूर्ण सट्टेबाजीच्या बाजारामध्ये धान्याचा बाजार खुलं करण्याचे बरेच काही सांगता येतील गोष्टी। तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कालखंडामध्ये जागतिकीकरण आणि बाजारीकरणाचा जो कार्यक्रम होता
तो अतिशय वेगाने पुढे रेटण्यात आला आणि काँग्रेसने आधी तो केलेला होता. या निवडणुकीमध्ये आपल्याला त्याचं काय झालेलं दिसतं, गेल्या 5-10 वर्षामध्ये त्याचं काय झालं. तर 2004 साली जेव्हा म्हणजे या सरकारला किमान समान कार्यक्रमावरती डाव्या पक्षाने पाठिंबा दिला, त्या किमान समान कार्यक्रमाचा अर्थ हाच होता की काही आर्थिक गोष्टींवरती किमान काही लोकशाही कार्यक्रम मांडावा. त्या त्या मुद्द्याचं काय झालं या संपूर्ण इलेक्शनमध्ये आपल्याला काय दिसतं. तर डाव्या पक्षांनी या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये काँग्रेसला आपण असं म्हटलं जातं की काँग्रेसला 145 वरून 206 पर्यंत जी उडी मारता आली त्याचं कारण राष्ट्रीय रोजगार हमी योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सामाजिक सुरक्षा कायदा, वनाधिकार कायदा, माहितीचा अधिकार कायदा, या मुद्द्यांमुळे काँग्रेस पक्षाची लोकप्रियता ही वाढली आणि म्हणून काँग्रेस पक्षाला यश मिळण्यामध्ये एक त्याचा मुख्य वाटा आहे असं सांगितलं जात. माझ्या मते याच्यात काही प्रमाणात नक्कीच तथ्य आहे, परंतु या मुद्द्याला हा मुद्दा आले हे मुद्दे झाले कसे याचा जर आपण थोडासा आढावा घेतला तर गेल्या 5 वर्षाच्या संपूर्ण राजकीय प्रक्रियेमध्ये केंद्रातल्या किमान समान कार्यक्रमामध्ये हे मुद्दे घालण्याचा आग्रह धरण्यापासून डाव्या पक्षांनी आपली संपूर्ण राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली. आज मंदीमध्ये म्हणजे मंदी विरुद्ध लढण्यासाठी म्हणून सुद्धा काँग्रेसला हा कौल आहे आणि तुलनेने जागतिक एकंदर तुलना केली तर भारताची वित्त व्यवस्था आहे तुलनेने वाचवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे याचं सुद्धा क्रेडिट काँग्रेसला दिलं गेलं. वाचली तुलनेने व्यवस्था हे रास्त आहे वित्त व्यवस्था विशेषतः, परंतु त्याचं क्रेडिट कोणाला द्यायचं याच्याबद्दल मला बोलायचं आहे. हे 5-6 जर आपण मुद्दे घेतले की ज्याच्यामुळे वित्त व्यवस्थेचं खासगीकरण झालं नाही, या 5ही मुद्द्यांच्या बद्दल हा रेड फ्लॅग आता एकदाचा मिटवून टाका. हे सरकार करत चालवतात का मनमोहन सिंग चालवतात, हे डाव्या पक्षांचं जोखड पायाकडे फेकून द्या असे अग्रलेखच्या अग्रलेख देशातल्या सगळ्या प्रमुख वृत्तपत्र समूहांनी लिहिले. कारण डाव्या पक्षांनी या 5 मुद्द्यांच्या वरती सातत्याने अग्र धरलेला होता. म्हणजे कित्येक वेळेला अहलुवालिया असतील किंवा मनमोहन सिंग असतील किंवा चिदंबरम असतील या तिघांच्याही वरती त्यांची जी अथॉरिटी आहे ती म्हणजे सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपावरून अनेकदा हे जे काही आता पेटंटचा कायदा करणार तो बदलण्याबद्दल जे आंतरराष्ट्रीय प्रस्ताव होते ते बरेचसे बाजूला सारून डाव्या पक्षांनी जवळपास अगदी त्यांना हवा होता तसा जरी नाही तरी बऱ्याच प्रमाणात देशाला अनुकूल असा कायदा अशा कायद्यातल्या सुधारणा आपल्या कायद्यामध्ये करून घेतल्या की ज्या काही प्रमाणात करणं भाग होतं परंतु त्याचं दुसरं टोक गाठलं गेलं नाही किंवा असे अनेक मुद्दे सांगतायत. या सगळ्या मुद्द्यांच्या मध्ये काँग्रेस सरकारमधले ज्यांना आपण त्याचं क्रेडिट देतो आहोत त्या काँग्रेस सरकारमधले जवळजवळ सर्व घटक सरकारमधले हे त्याच्या विरोधात असताना डाव्या पक्षांनी त्याचा आग्रह धरलेले मुद्दे प्रत्यक्षात भाग पडले. कोणी म्हणाले की तुम्ही आता म्हणू शकता, आपण संपूर्ण गेल्या 5 वर्षातली वृत्तपत्र 5 वर्षातल्या सगळे राजकीय प्रक्रिया काढून बघा, पार्लमेंट प्रोसेस त्याच्या मागच्या कमिटीज त्याच्या मागचे ज्या काही मीटिंग झाल्या त्या सगळ्यामध्ये आपल्याला दिसून येईल की प्रत्येक कायद्याचा त्याच्या प्रत्येक धोरणाचा अतिशय तपशीलात जाऊन आग्रह धरण्याची भूमिका डाव्या पक्षाने घेतली. तर या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ जर काँग्रेसचा विजय याचा अर्थ मॉन्टेक सिंग यांचा विजय काँग्रेसचा विजय याचा अर्थ बाजारीकरणाचा विजय असं जर कोणी लावत असेल तर मग या मुद्द्यांचं काय करायचं हे आपल्याला देशाला ठरवायला लागणार आहे. आणि म्हणून मी या दुसऱ्या मुद्द्यावरती असं म्हणेन की काँग्रेसला जी काय मते मिळालेली आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे काही एक वाटा डाव्या पक्षांच्या अतिशय टोकदार आणि तीव्र आग्रहामुळे जे मुद्दे काँग्रेसला करावे लागले त्यांच्या टॉप लिडरशिपच्या मुख्यतः आग्रहामुळे म्हणजे त्यांना त्यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे असं म्हणूया त्या मुद्द्यांचा वाटा जर मोठा असेल तर या निवडणूक निकालांचा अन्वय अर्थ हा आहे की हा निवडणूक निकालाचा कौल बाजारीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या बाजूनी नाही. हा निवडणूक निकालाचा कौल वित्त व्यवस्था आणि लक्षात घ्या मी म्हणतो आपल्याला असं वाटेल की आपण आता सगळ्याचं क्रेडिट घेण्याचा काहीतरी प्रयत्न करतात कोणी म्हणू शकेल असं कोणाच्या मनात येणं हे स्वाभाविक आहे परंतु ते नाही हे मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो. साधं उदाहरण लक्षात घ्या म्हणजे व्यतिरेक व्याप्ती ज्याला म्हणतात त्या न्यायाने मी सांगतो तुम्हाला
जेव्हा डाव्या पक्षांनी न्यूक्लिअर डीलच्या मुद्द्यावरती पाठिंबा फाडून घेतला त्याच्यानंतर तोपर्यंत एलआयसीमध्ये एलआयसीचा कॅपिटल बेस वाढवण्याच्या वाढवून त्याचं खासगीकरण करायच्या नंतर आणि जनरल इन्शुरन्समध्ये या परकीय कंपन्या ज्या आहेत त्यांना मतांचा त्यांचा शेअर होल्डिंग हे 26% द्यायचं हे बिल डाव्या पक्षांच्या आग्रहामुळे थोपून धरण्यात आलेलं होतं परंतु डाव्या पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्याबरोबर ताबडतोब प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे हे खासगी क्षेत्रामध्ये किंवा स्टॉक एक्सचेंजवरती गुंतवण्याबद्दल असेल किंवा या विमा कंपन्यांचं क्रमाने खासगीकरण करण्याबाबतचा पहिलं पाऊल असेल किंवा रुपया कॅपिटल अकाउंटला परिवर्तनीय करण्याबद्दलचे जी पुढची पावलं असतील ही सगळी पावलं ताबडतोब चिदंबरम आणि मॉन्टेक सिंग यांच्या लॉबीने ताबडतोब पुढे आणली. हा केवळ एवढा नाही डाव्या पक्षांच्या तर आम्हाला गरज नाही आता हा अडथळा दूर झालेला आहे पायाचा जोखड गेलेला आहे हेच त्याचं कारण आहे. तेव्हा मी पहिले जे मुद्दे सांगितले आणि हे मुद्दे सांगितले आणि हे केव्हा तर आर्थिक मंदीचा एवढा एवढी मोठी लाट अमेरिकेमध्ये आल्यानंतरच्या बाबत दुसरा मुद्दा हा त्या मुद्द्याचं सरसार विश्लेषण हे आहे. तिसरा मुद्दा एकत्व म्हणजे देशाची एकता अखंडता आणि प्रादेशिकता या संबंधित मुद्दे आहेत. काँग्रेस पक्षाला जे यश मिळालेलं आहे महाराष्ट्रापासून आपण सुरुवात करू शकतो आंध्र प्रदेशचाही थोडासा दाखला देऊ शकतो तामिळनाडूची निश्चित आकडेवारी माझ्याकडे नाही परंतु थोडं तपशिलात जाऊन तपासावे लागेल पण सर्वसाधारणतः असं म्हणता येईल की काँग्रेस पक्षाला मिळालेल्या जास्त ज्या जागा मिळाल्या काँग्रेस पक्षाला जवळपास 61 जागा जास्त मिळालेल्या आहेत मागच्या पेक्षा त्या 61 जागांपैकी किमान 25 जागांच्या बद्दल प्रादेशिक पक्षाचं महाराष्ट्रामध्ये मन असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उदयामुळे जी काँग्रेस विरोधी मतांची काँग्रेस विरोधी मतांचं विभाजन झालं त्याचा एक मोठा वाटा काँग्रेसच्या विजयामध्ये आहे. आता यामध्ये मी उद्धव आणि राज यांच्यामधल्या बालिश भांडणामध्ये जात नाही म्हणजे तो विषय नाही आपला बोलायचा परंतु एक सामाजिक आणि राजकीय प्रक्रिया म्हणून याकडे पाहावं असं मला वाटतं. बाजारीकरण आणि जागतिकीकरणाच्या मुद्द्याला किंवा संपूर्ण भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या मुद्द्याला तरुणांकडून एक जो भावनिक प्रतिसाद हा अशा प्रसंगी येऊ शकतो तो भाषेच्या किंवा प्रांतवादाच्या रूपाने वरती येऊ शकतो की जो आपण 1968 साली त्याचं रूप शिवसेनेच्या रूपाने पाहिलेलं होतं तर तशाच प्रकारचा एक उद्रेक हा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा काँग्रेसच्या जागा यायला मदत झालेली आहे. तेव्हा या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की प्रादेशिक भावनेचा काही राज्यांमध्ये झालेला उदय याचं निश्चितच मी स्वागत करत नाही हे अजिबात स्वागतार्ह गोष्ट नाही परंतु तो आहे वास्तव आहे. तेव्हा आपण इथे एक अन्वय अर्थ लावण्यासाठी बसलेलो आहोत कोणाचे म्हणजे कोणाचं तरी उणं धुणं काढण्यासाठी बसलेलो नाही. तेव्हा या दृष्टीने जर विचार केला तर काँग्रेसच्या या विजयामध्ये सरसकटपणे राष्ट्रीय पक्षांना एक म्हणजे मोठी मान्यता मिळालेली आहे ती तशी मिळाली राष्ट्रीय पक्षच जास्ती करून पुढे आले तर निश्चितपणे मला दुःख होणार नाही आनंदच होईल अर्थात धर्मनिरपेक्ष पक्षांबद्दल बोलतोय. तेव्हा परंतु या विजयामध्ये आपण सरसकट निष्कर्ष काढू शकणार नाही कारण या विजयामध्ये अशा प्रादेशिक पक्षांमुळे जे विभाजन झालं त्याचाही निश्चित काही काँग्रेसला फायदा झालेला आहे. सामाजिक न्याय या चौथा मुद्दा जो एकंदर देशाच्या राजकारणामध्ये गेले अनेक वर्ष मांडला जातो विशेषतः ओबीसी असेल मागासवर्गीय असतील मंडल या निमित्ताने किंवा मंडल हा त्यातला एक परवलीचा शब्द आहे राजकारण मंडलीकरणामध्ये जे मंडळ जातं त्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर मंडलचा कार्यक्रम किंवा सामाजिक मागासलेपणाचं राजकीय प्रतिनिधित्व करणारे लालू प्रसाद यादव असतील किंवा चौथ्या आघाडीतले घटक असतील पासवान असतील मायावती असतील समाजवादी पार्टी असेल त्या चारही पक्षांना त्यांच्या त्यांच्या प्रदेशामध्ये कमी जास्त प्रमाणात परंतु मोठ्या प्रमाणात पिछेहाट सहन करावी लागलेली आहे. याचा अर्थ काय लावायचा सामाजिक न्यायाचा मुद्दा मागे गेला असं म्हणायचं माझ्या मते याचा अर्थ असा आहे
सामाजिक न्यायाचा मुद्दा बाजूला गेलेला नाही, सामाजिक न्यायाचा मुद्दा ज्या जातीय पद्धतीने मांडला जात होता किंवा अतिशय मर्यादित स्वरूपात मांडला जात होता त्याची पिछेहाट असं मी मानतो। कारण सामाजिक न्यायाच्या मुद्द्याला किमान दोन बाजू आहेत, म्हणजे अशा अनेक आहेत परंतु जास्त एक म्हणजे सरळ सरळ अस्मितेचे काही मुद्दे आहेत। केवळ अस्मितेच्या आधारावरती केवळ दिखाव सिम्बॉलिक प्रतिकात्मक स्वरूपामध्ये सामाजिक न्यायाचा मुद्दा मांडणं की अमुक एका जातीतली व्यक्ती अमुक एका पदावर बसली की त्या वर्गाला किंवा त्या विभागाला न्याय मिळाला, अशा प्रकारचा प्रतिकात्मक काही मुद्दे आहेत, ते सांस्कृतिक मुद्दे आहेत, त्या बाजूंवरती भर देऊन हे सर्व राजकारण गेले 15 वर्ष बिहार यूपी मधलं जे केलं गेलं त्याला त्याची मर्यादा गाठली गेली आहे। आणि त्यामुळे सामाजिक न्यायाचा मुद्दा येत्या काळामध्ये वर्गीय अंगाने म्हणजे शेतमजुरी असेल, रोजगार असेल, रोजगाराच्या संधी असतील, जमिनीचं फेरवाटप असेल, विकासाच्या ग्रामीण भागातल्या संधी असतील, या आधाराने जर सामाजिक न्यायाचा मुद्दा मांडला गेला तरच तो उचलला जाईल, तरच तो लोकांकडून स्वीकारला जाईल, असं या निवडणूक निकालाचा एक अर्थ निघतो असं मला वाटतं। तेव्हा निवडणूक निकालाचा अर्थ असा होत नाही या मुद्द्यावरती असं माझं म्हणणं आहे की सामाजिक मागासलेपणा किंवा जे मुद्दे लालू प्रसाद यादव यांनी प्रतिकात्मक स्वरूपात मांडले ते सगळे मुद्देच निकालात निघालेले आहेत असं मी मानत नाही। ते भारतीय समाज जीवनाचं जाती व्यवस्थेचं विदारक असं एक वास्तव आहे, ते आपल्याला इतक्या सहजपणाने नाकारता येणार नाही, परंतु त्याचबरोबर ते केवळ प्रतिकात्मक स्वरूपामध्ये, केवळ दिखाव स्वरूपामध्ये, केवळ अत्यंत सवंग स्वरूपामध्ये मांडून त्यातला मुख्य जो आर्थिक परिवर्तनाचा मुद्दा आहे, व्यवस्था परिवर्तनाचा जो मुद्दा आहे, जमीनदारी दूर करण्याचा जो मुद्दा आहे तो बाजूला ठेवायचा आणि केवळ वरवरचे सांस्कृतिक अस्मिताबाजी करायची या मुद्द्याला निश्चितपणाने कुठेतरी मर्यादा गाठली गेलेली आहे, हा या निवडणूक निकालाचा अजून एक अन्वय आहे। आता मी शेवटच्या मुद्द्याकडे वळतो, पण बऱ्यापैकी झालेला आहे, जास्त वेळ झाला, शेवटच्या मुद्द्याकडे जातो की डाव्या पक्षांचं जो काय जी काय पिछेहाट झालेली आहे त्याच्याबद्दल या निवडणूक निकाल आपण काय निष्कर्ष काढतो। डाव्या पक्षांची जी टक्केवारी होती मतांची, ही मतांची टक्केवारी जागा अगोदर सीपीएम बद्दल मी स्पेसिफिक बोलतो, ही जागा 43 तरी मतांची टक्केवारी 5.65% 5.52% एवढे म्हणजे खाली निश्चितच आलेली आहे, परंतु या प्रमाणात खाली आलेली आहे अखिल भारतीय पातळीवरती विचार केला तर। बंगालमध्ये जरी आपण पाहिलं तरी मतांची टक्केवारी ही 3-3.5% कमी झालेली आहे, विधानसभेच्या हायेस्ट पॉईंट जर तुलना केली तर ती 49% जी गेलेली जातात हे मी डावे तिथली मात्र डावी आघाडी म्हणून बोलतोय, ही टक्केवारी 6% म्हणजे विधानसभेची तुलना केली, लोकसभा अशी तुलना केली तर ते 3-3.5% फरक पडतो। निश्चितपणे याचा एक याचं काहीच महत्व नाही, टक्केवारीत काही फारसा फरक नाही असं म्हणून याला कमी लेखू इच्छित नाही। निश्चितपणे अतिशय कठोर असं आत्मपरीक्षण करावं लागणार, परंतु मला असं वाटतं नक्की याच्यामध्ये काय घडलेलं असावं। तर बंगालमध्ये विशेषतः काँग्रेस आणि तृणमूल यांची जी युती झाली त्या युतीचा याच्यात फार मोठा वाटा आहे या यशामध्ये। आजपर्यंत ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाच्या अनापल्ली म्हणणं आवड आहे, परंतु जी काही शैली आहे त्या शैलीमुळे बंगालमधला मध्यम वर्ग असेल किंवा बंगालमधला कुठलाच सिरियसली काही राजकारणाचा विचार करणारा घटक हा त्यांच्यावर जात नव्हता, परंतु अणुकराराच्या मुद्द्यावरती जेव्हा डाव्यांनी पाठिंबा काढून घेतला त्यानंतर काँग्रेसने ठरवलं की काही करून यांचे पाय हे बंगालमध्ये कापायचे आणि त्यानंतर ॲट एनी कॉस्ट ही युती झाली आणि त्याच्यामुळे हा एक घटक आहे। दुसऱ्या बाजूला 32 वर्ष बंगालमध्ये हे राज्य डाव्या पक्षांचं आहे, त्यामुळे अतिशय काही फार मोठ्या आणि चांगल्या गोष्टी त्यांच्याकडनं झालेल्या त्या इतिहासात मी जात नाही, परंतु निश्चितपणे 32 वर्षाच्या राज्यकारभारानंतर विशेषतः 4 पक्षांना बरोबर घेऊन काम करावं लागतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे काही दुरावा काही विभागांमध्ये विशेषतः शहरी विभागांमध्ये हा जनता आणि पक्ष सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये निर्माण झाला, काही भ्रष्टाचाराचे सुद्धा काही अनुभव हे तळच्या पातळीवरती
हे आले ती प्रक्रिया सुरू होती, परंतु या दोन्हीच्या युतीमुळे जो काय असंतोष होता तो एकवटला. मात्र जमीन लोकांकडून जबरदस्तीने घेणे यामुळे डाव्या पक्षांचा पराभव झाला हे मत एखादा काही विशिष्ट मतदारसंघ वगळता हे वस्तुस्थितीला धरून नाही. बंगालमध्ये मुस्लिम मतांची फार मोठ्या प्रमाणामध्ये ध्रुवीकरण करण्यामध्ये काँग्रेसला यश आलेलं आहे आणि सीपीएमच्या विरोधामध्ये एक म्हणजे मुस्लिम नावावरती सुद्धा जसं हिंदूंच्या नावावरती जमातवादी राजकारण केलं जाऊ शकतं तशाच प्रकारचं आवाहन हे बंगालमध्ये सुद्धा झालं, त्याचा सुद्धा काही परिणाम हा बंगालमध्ये झालेला आहे. म्हणजे एन मास तो जो व्होटर होता तो काँग्रेसकडे जाणार, त्याला काही स्थानिक मुद्दे आहेत, परंतु ते शेवटी वेळेची मर्यादा मी सगळ्यामध्ये जात नाही. परंतु मला सर्वसाधारणपणे जे सांगायचं होतं मुद्दा असा की डाव्या पक्षांनी मांडलेले त्या डाव्या पक्षांची जी स्पेस आहे या देशामधली सध्याची की घटनेच्या चौकटीत, परंतु जे काही लोकशाहीकरण किंवा जनतेच्या बाजूने कष्टकऱ्यांच्या बाजूनी जो काही हस्तक्षेप जो काही कार्यक्रम राबवता येईल त्याच्यासाठी सगळी स्पेस अधिकाधिक वापरणं, त्याला किंवा बाजारीकरणाला विरोध करणं, जागतिकरणाला विरोध करणं, तो मुद्दा याच्यात नाकारला गेलेला आहे असं मला अजिबात वाटत नाही. आणि म्हणून या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ लावताना काही इंग्रजी वृत्तपत्रांनी आता खासगीकरण IMF आणि वर्ल्ड बँकचं इंजिन लावून आता देशाची अर्थव्यवस्था चालवायला ग्रीन सिग्नल दिलेला आहे अशा प्रकारचा जर अर्थ जर काँग्रेस पक्षाने लावला तर ती फार मोठी गोडचूक ठरेल. त्याचप्रमाणे न्यूक्लिअर डीलचा मुद्दा पराभव काय झाला तर एक मिनिटामध्ये मी पूर्ण दोन मुद्दे सांगून की न्यूक्लिअर डीलच्या प्रश्नावरती या सरकारचा पाठिंबा काढून घेणं हे अतिशय योग्य होतं असं आमचं अजूनही स्पष्ट मत आहे. त्याचं कारण असं की भले पराभव सहन करावा लागला तरी चालेल, परंतु या देशाचं राजकारण या देशाचं परराष्ट्र धोरण हे स्वतंत्रच असलं पाहिजे आणि काँग्रेस आणि अमेरिकेचा एक स्ट्रॅटेजिक पार्टनर जी भूमिका पाकिस्तानने कालपर्यंत निभावली तशा प्रकारचा एक पार्टनर भारताला करण्याचा जर एखादं सूत्र किंवा सर्वसाधारण धोरणाचं सूत्र ज्या सरकारच्या कार्यक्रमामध्ये असेल त्याला थांबवणं हे डाव्या पक्षांचं काम होतं ते त्यांनी केलं. चूक कुठं झाली तो मुद्दा हा निवडणुकीमधला प्रमुख मुद्दा हा आम्ही बनवू शकलो नाही, कारण आम्ही जे पार्टनर्स थर्ड फ्रंट म्हणून हा एक सर्व पर्याय धोरण मांडण्यासाठी काही पॉलिटिकल प्लॅटफॉर्म लावतो, त्यांच्यातल्या प्रत्येकाच्या बद्दल काही सर्टिफिकेट देण्याचा तो प्लॅटफॉर्म नाही आहे. परंतु काही एक निवडणुकीमध्ये हे पॉलिटिक्स आहे, म्हणजे पॉलिटिक्स आर्ट ऑफ द पॉसिबल, तिथे तुम्हाला जे शक्य आहे पर्याय त्याच्यातून निवडावे लागतात. तो आम्ही पर्याय निर्माण त्याखाली कार्यक्रमाचा पर्याय म्हणून लोकांसमोर आणू शकलो नाही, ती केवळ एक गोळाबेरीज झाली आणि ती लोकांना विश्वासार्ह वाटली नाही. हा थर्ड फ्रंटची मोठी एक मर्यादा ठरली. जर जास्त कालावधी मिळाला असता तर कदाचित काही वेगळं चित्र दिसू शकलं असतं. तेव्हा मी असं म्हणेन की न्यूक्लिअरचा मुद्दा अमेरिकन साम्राज्यवादाच्या बरोबर जाण्याचा मुद्दा असेल, हा मुद्दा या देशाच्या भवितव्याशी तितकाच जोडलेला आहे की तो डाव्या पक्षांनी संसदेमध्ये वेळोवेळी मांडलेला आहे. तर तो या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ आहे असं मी मानत नाही, परंतु त्याच वेळेला थोडासा एक परिणाम असा झाला आणि शक्यता आहे की ओबामा जसे निवडून आले त्यामुळे अमेरिकेचं बुश प्रणित जे चित्र आहे आणि ओबामा प्रणित जे चित्र आहे त्याच्यामधला कदाचित फरक असं या निवडणुकीच्या काळातच नेमका थोडासा आधी समोर आल्यामुळे कदाचित डाव्यांनी मांडलेले मुद्दे अतिरेकी आहेत असं एक मापन, विशेषतः जी काही 2-3% मतं या मुद्दा समजून मतदान करणारे असतील त्यांच्या मनामध्ये असा येणं शक्य आहे. कदाचित हा बदल अमेरिकेत ओबामांमुळे मूलभूत बदल होत नाही, परंतु अमेरिकेचा एक पब्लिक रिलेशन तर निश्चितपणे बदलतं. त्या पातळीवरती जो काही बदल अमेरिकेच्या निदान दर्शनी राजकारणामध्ये झालेला आहे त्याचं कदाचित प्रतिबिंब या निवडणूक निकालामध्ये पडलेलं असणं शक्य आहे. अजूनही बरंच काही बोलता येईल, परंतु शेवटी वेळेची मर्यादा आहे. तेव्हा मी असं म्हणेन की आपण या निवडणूक निकालांचा अन्वयार्थ या 4 किंवा अधिक आपल्या मनात जे काय असतील त्या मुद्द्यांच्या आधारे लावला पाहिजे आणि यामुळे या देशामध्ये कष्टकरी कामगार शेतकरी यांचा झेंडा हातात घेऊन जे बाजारीकरणाच्या विरोधामध्ये मुक्त भांडवलशाहीच्या विरोधामध्ये आणि समाजवादाच्या दिशेने जे काही निश्चित वैचारिक राजकीय घुमाका घेऊन जाणारे जे पक्ष संघटना आहेत त्या राजकारणाच्या विरोधात दाखवलं आहे असं मी मानत नाही. हे तात्कालिक काही घटकांचा हा परिणाम आहे, त्याचप्रमाणे बाजारीकरणाच्या बाजूने हा कौल नाही एवढं मी निश्चितपणे आपल्याला सांगतो आणि ते रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी विश्लेषण केलेलं आहे.
अजेंड्यामध्ये काय काय मूलभूत प्रश्न असावे आणि त्याचबरोबर ही लोकसभेची निवडणूक असल्यामुळे नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलवरचं थिंकिंग त्या पार्टीमध्ये आहे का नाही हे लोकांनी पाहून कौल दिला असेल. यापुढचे आपले वक्ते माननीय प्रकाशजी जावडेकर यांना मी विनंती करतो की आपल्या या परिसंवादामध्ये मार्गदर्शन करा. खरं म्हणजे ही जी चर्चा असते निवडणुकीनंतर की आपण का पडलो व का जिंकलो, मला नेहमी जगन्नाथराव जोशींची आठवण येते. ते असं म्हणायचे की आम्ही जिंकतो तेव्हा आम्हाला कळत नाही की आम्ही का जिंकतो आणि आम्ही पडतो तेव्हा आम्हाला कळत नाही की आम्ही का पडतो. कारण खरोखर मतदाराची बिहेवियर कशी असते आणि कशी होईल याचा सगळा अंदाज आम्हाला आधी आला होता असं कोणी म्हटलं तर मी एवढंच म्हणेन तो खोटं बोलतो. कारण देर इज सो कॉम्प्लेक्स अँड सो मेनी फॅक्टर्स क्रिस क्रॉसिंग इच अदर की त्याच्यामध्ये नेमकं कोण कसं का विजयी झालं याचं नीटच विश्लेषण करावं लागतं. चार पाच मोठे मुद्दे अजित अभ्यंकरांनी त्यांची बाजू मांडली कारण धीराने मांडलंच पाहिजे. मी येतो पण जवळजवळ अधिक्षेप करू इच्छित नाही त्यांचा आमचे चांगले मला आदर आहे पण जवळजवळ काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार कम्युनिस्टच आहेत असं जवळजवळ त्यांनी सांगितलं. हा जो काँग्रेसला एवढं मोठं विजय झाला तो कम्युनिस्टांनी मांडलेल्या गोष्टीमुळे झाला. फक्त काँग्रेसवाले काय म्हणतात कम्युनिस्टांबद्दल तर चिदंबरम एवढंच म्हणते की कम्युनिस्ट म्हणजे एक बंद पडलेलं घड्याळ की त्यांना वाटतं की आपल्यामुळे सगळं चाललं आहे आणि बंद पडलेलं घड्याळ सुद्धा 24 तासात 2 वेळा वेळ बरोबर दाखवतच. पण खरं सांगतो म्हणजे इट्स नॉट सो इझी विश्लेषण करणं त्यांनी मी कोणी करणं इट इज नॉट दॅट इझी. सो मेनी फॅक्टर्स. पहिलं म्हणजे ही 1/15 लोकसभेची एक निवडणूक होती का? नॉट ॲट ऑल. प्रत्येक राज्यात प्रत्येक विभागात वेगळं मतदानाचा ट्रेंड आहे. वेगळे पक्ष आहेत, वेगळ्या अस्मिता आहेत, वेगळे इश्यूज आहेत. फ्रॅगमेंटेशन हॅज हॅपन्ड टू इंडियन पॉलिटिक्स आणि म्हणून या 543 निवडणुका नव्हत्या पण 100 निवडणुका होत्या हे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. दीज वेर 100 डिफरंट इलेक्शन अँड द नॅशनल वर्डिक्ट इज अन ऍग्रेगेट ऑफ दोज 100 डिफरंट इलेक्शन. सहज सहज आढावलो आपण म्हणजे. पण जे कॉमन सूत्र आहे त्याच्या आधी मी सांगतो जी चांगली बाजू आहे. पहिलं म्हणजे एक नॅशनल मूड सुद्धा होता आणि त्याचा काँग्रेसला फायदा झालाय. तो का झाला ते मी नंतर सांगतो. पण ज्यांनी ज्यांनी बरं राज्य केलं लोकांपर्यंत ज्यांचं राज्य बरं म्हणून पोचलं ज्यांनी एकजूट पद्धतीने आपल्या पक्षाचा आपल्या आघाडीचा लढा उभारला त्या त्या पक्षांना यश आलं असा एक चांगला ट्रेंड दिसतो हे मी आपल्याला पहिलं सांगू इच्छितो. फर्स्ट पॉझिटिव्ह सिग्नल्स. कर्नाटकमध्ये येदुरप्पा असो, दिल्लीमध्ये शीला दीक्षित असो, ओरिसामध्ये नवीन पटनायक असो, बिहारमध्ये नितीश कुमार असो, हरियाणामध्ये हुडा असो, हिमाचलमध्ये धुमल असो, शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशामध्ये तिथले आणखी पुन्हा एक एक कारण वेगळे आहेत पण द स्ट्रॉंग युनायटेड डिलिव्हरिंग गव्हर्नमेंट हॅज वन द डे फॉर देअर पार्टीज. आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाची सरकार आहे
पण त्यांना याचा अर्थ या देशामध्ये गुड गव्हर्नन्सला काही ना काहीतरी निश्चित महत्व येऊ चाललंय ही मला सगळ्यात आवडलेली या निवडणुकीतली बाब आहे. पीपल वॉन्ट गुड गव्हर्नमेंट, पीपल वॉन्ट गव्हर्नमेंट टू फंक्शन. आणि म्हणून हा एक देशभर मला जाणवलेला पहिला चांगला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आपल्या सगळ्यांनाच आवडला असेल की क्षेत्रीय दल छोटे छोटे पायात पाय घालणारे पक्ष, छोटे छोटे प्रादेशिक पक्ष, तथाकथित थर्ड फ्रंट, आणि ज्यांनी ज्यांनी त्या अणु कराराच्या वेळेला काँग्रेसकडून पैसे घेतले नंतर तिकीटही घेतली ते सगळे जण पडले आहेत ही या बाबतीमध्ये चांगली गोष्ट आहे. कारण यावेळेला मतदारांनी क्रिमिनल्सनाही घरी बसवलं. सो दिस आर सम ऑफ द गुड. आणखी एक चांगली गोष्ट आहे, ती चांगली गोष्ट आहे म्हणजे एका अर्थाने द्विपक्षीय किंवा ज्याला बायपोलर पॉलिटिक्स म्हणतात त्याचा उदय यामध्ये स्पष्टपणे दिसतो. आपण जरा इतिहास पाहू. 84 सालपर्यंत म्हणजे 77 पर्यंत खरं म्हणून काँग्रेसचा एक छत्री अमल होता देशामध्ये. 50% मत असायची, 50%-हून अधिक जागा असायच्या कधीच काही प्रश्न नव्हता. एकाधिपत्य होत. या एकाधिपत्याला पहिला तडा गेला खऱ्या अर्थाने 77 साली, थोडा तडा गेला 67 साली, आणि नंतर 84 साली तर काँग्रेसची अशी स्थिती आली की 400 जागा त्यांना मिळाल्या, 50% मत पडले. आणि भारतीय जनता पार्टीला त्यावेळेला 2 जागा मिळाल्या आणि 8% मत होती. दिस वॉज 84. 25 इयर्स डाऊन द लेन काय काय घडलं. 25 वर्षांमध्ये काँग्रेसचा जनाधार कमी होत 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 गेला, जागाही कमी होत गेल्या. भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढत गेला, जागाही वाढत गेल्या. आणि आज आपण एका टोकाला आलो की काँग्रेस 28% आलं, म्हणजे 96 सालीच 28% आलाय, 50%-वरून 28%. आणि साधारणतः 28, मग पुढे 99-ला 26, गेल्या वेळेच्या निवडणुकीत 24, आणि आता पुन्हा 28 असं काँग्रेसचं आहे. भारतीय जनता पार्टी वाढत वाढत गेलं ते 24 पर्यंत गेलं आणि यावेळेला 19 वर आलं. त्यामुळे या पद्धतीने एक वाटचाल 2 प्रमुख पक्षांची झाली. पण शेवटी या दोन्ही पक्षांना मिळून 206 आणि 116 म्हणजे 322 जागा या 2 पक्षांमध्ये आहेत. हा आणि एनडीए आणि युपीए जे प्रिपोल अलायन्स आहे ते जर लक्षात घेतलं तर 263 आणि 156 म्हणजे जवळजवळ 415 जागा या 2 प्रमुख आघाड्यांमध्ये या देशातल्या वाटल्या गेल्या. ही एका अर्थाने द्विप्रणालीय एक वाटचाल लोकशाहीची होते. ही सुद्धा मला या निवडणुकीची उपलब्धता वाटते. अँड व्हॉट एव्हर इफ बीजेपी हॅज सक्सिडेड दॅट इट हॅज कन्व्हर्टेड ए मोनोलिथिक पॉलिटिक्स इन टू ए सक्सेसफुल बायपोलर एक्सपेरिमेंट सो पीपल विल हॅव चॉईस. कधी ते येतील कधी आम्ही येऊ, पण लोकांना चॉईस मिळतो. आणि एका अर्थाने एक द्विदलीय प्रणाली विकसित झाली, बायपोलर पॉलिटिक्स. पण पुन्हा आता बरेच गोष्टी आहेत एकेका याच्या. मी जसं म्हटलं 100 निवडणूक आहेत, 100 निवडणूक आहेत म्हणजे आहेतच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं. अहो महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेनेला यावेळेला 32-34 जागा मिळाल्या असत्या, पण 20 मिळाल्या. पण आकडे सांगतात काय झालं. केवळ मनसेचा उल्लेख होतो पण तसं नाही, बसपचा सुद्धा उल्लेख केला पाहिजे. विदर्भात आमच्या 4 जागा कमी झाल्या, शिवसेनेची 1, भाजपच्या 3. या 4 जागा कमी झाल्या. मराठवाड्यात 1 जागा विरोधकांची कमी झाली, खान्देशात वाढली थोडी आहे. पण हे जे झालं त्याच्यामध्ये जेव्हा त्या मतदारसंघाची आकडेवारी पाहता त्यावेळेला तिथे बसपनी पूर्व विदर्भात गेल्या वेळेला खूप चांगली मतं घेतली होती आणि मनसे गेल्या वेळेला मतं घ्यायला नव्हतीच. त्यामुळे मला जर एका वाक्यात सांगायचं झालं तर भाजप सेना युतीला अपेक्षेसारखं यश इथे का मिळालं नाही, कारण तिकडे बसपनी अपेक्षेपेक्षा कमी मतं घेतली आणि मनसेने अपेक्षेपेक्षा जास्त मतं घेतली, त्यामुळे हा रिझल्ट येतो. दिस हाऊ हॅपन्स, दिस इज ऑल पॉलिटिक्स इज ऑल अबाउट. एक व्होट स्प्लिटचा गेम आहे. यांना जसं तामिळनाडू मधला वाटला विजयकांत,
म्हणजे एआयडीएमके यावेळेला एआयडीएमके बरोबर गेल्यावर त्या एकट्या होत्या आणि भाजप होता त्यांच्या बरोबर. यावेळेला जयललिता बरोबर भाजप बरोबर गेलं की ते पुन्हा मुस्लिम मत वगैरे अमुक तमुक प्रॉब्लेम होतो म्हणून तिने आपलं ते बदललं आणि तिने पुढचं धोरण ठरवलं तर पी एम केला घेतलं, त्या एम डी एम केला घेतलं वायको आणि पी एम के म्हणजे अमू आणि रामदास वगैरे या सगळ्यांना घेतलं. त्यामुळे जातीची उतरण जर मागितली तर ती जोरात घट्टा आघाडी झाली आणि आता ही जिंकलीच पाहिजे. मग माझी कुठे जिंकली आणि डीएमकेचा पराभव होईल. बरं, काँग्रेसवाल्यांनी एवढी तयारी केली होती की डीएमकेला आता म्हटलं आधी तर सोनिया गांधींनी काही त्यांची युती तोडली नाही, त्यामुळे जयललिताची एकच मागणी होती की तुमचे 34 आमदार आहेत त्यांचा पाठिंबा काढा मला द्या म्हणजे मी दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री होईल, मग मी तुम्हाला पाठिंबा देईन. पण हे करण्यासाठी काँग्रेसवाले तयारच होते, म्हणजे आय नो इट फॉर सर्टन की हे तयार होते की असं करायचं आपण निवडणुकीत, कारण डीएमकेचा पराभव झाला की सांगायचं की बघ तुमचा पराभव झाला काय करणार आम्ही, आता आम्ही जातो त्यांच्यावर. पण त्यांचं झालंच नाही पराभव, त्यांच्या जागाच वाढल्या. आता त्या कशा वाढल्या तर विजयकांत यांचा डीएमडीके पक्ष आहे, त्याला नायडू आणि एक दोन जातींचा पाठिंबा आहे. अहो त्याच जाती पूर्वी जयललिताला मत देत होते, यांनी वेगळा पक्ष काढून 11% मतं घेतल्यावर त्यांचं बोंबलं गणित यांचं वाढलं. सो समबडी बेनिफिट्स आउट ऑफ अ वोट स्प्लिट गेम. आंध्रमध्ये तर कमाल झाली. आंध्रमध्ये यावेळेला गेल्या वेळेला काँग्रेस त्यांच्याबरोबर तेलंगणा राष्ट्र समिती सीपीआय सीपीएम चार पक्ष होते आणि म्हणून काँग्रेसला भरपूर विजय मिळाला. टीडीपीचा आणि भाजपचा पराभव झाला गेल्या निवडणुकीत. या निवडणुकीत काँग्रेस पासून टीआरएस बाजूला गेलं, सीपीआय बाजूला गेलं, सीपीएम बाजूला गेलं, सगळे टीडीपीला आले, त्यांनी महाकुटुंबी केली, म्हणजे लोकांना वाटलं इम्प्रेग्नेजेबल इम्प्रेग्नेजेबल की हे तुटणारच नाही, म्हणजे आता हे आलेच सत्तेवर. बरं, त्यांनी घोषणाही चांगल्या केल्या, म्हणजे हल्ली घोषणा नाही म्हणतो असतं. त्यांनी सांगितलं गरीबांना त्यांनी घरोघर जाऊन पॅम्पलेट यायला वाटलेच नाही, त्यांनी स्मार्ट कार्डच नेऊन दिली की हे तुमचे एटीएम आहे, पुढच्या महिन्याची 1 तारखेपासून तुमच्या बँकेच्या खात्यात 2000 रुपये दर गरीब कुटुंबाला जमा होतील, कॅश ट्रान्सफर 2000 रुपये जमा होतील, तुम्ही जाल पैसे काढा. काही आत्ता सुद्धा काढले, म्हणजे दिले सुद्धा लोकांनी. म्हणजे महिला बचत गटाचा असा उपयोग इतका पुण्यात जसा झाला व देशभर जसा झाला बारामती वगैरे सुद्धा, कारण राजकीय पक्षात पैसे वाटण्याचा प्रॉब्लेम असा असतो की ज्याला दिले खाली वाटायला तर त्याला इतकी गळती लागते की खाली पोचतच नाही, म्हणजे विकासाचं पैशाचं असं असते. तर यावेळेला महिला बचत गट हे चांगलं संघटन झाल्यामुळे महिला बचत गटामार्फतच ही वाटणी झाली, त्यामुळे यावेळेला प्रश्न समान वाटणीचा बराचसा सुटला. बघा बरं वाटत पण मुद्दा असा आहे की आंध्रमध्ये गंमत अशी झाली की 4% मतं काँग्रेसची कमी झाली पण काँग्रेसच्या जागा वाढल्या विधानसभेतही आणि लोकसभेतही. 4% मतं कमी होऊन का? कारण एक पीआरपी नावाचा चिरंजीवी नावाचा एक नवा पक्ष आला, चिरंजीवी नट असं असं करत गेला आणि प्रचंड गर्दी आणि हे. पण म्हणजे काय असतो खरं वास्तव जर आपल्याला समजलं नाही तर कळणार नाही. पीआरपीला सर्व कापूस समाजाने मतं दिली आणि जी वोट बँक काँग्रेस विरोधात गेली असती त्याचेच तुकडे झाले. 16% मतं मिळाली, त्यांना जागा एकही मिळाली नाही लोकसभेची, पण त्याच्यामुळे वोट स्प्लिटमुळे काँग्रेसला प्रचंड फायदा झाला. आता पण हे सुद्धा नशीब जन्माला घेऊन यावंच लागतं ना, म्हणजे तुमची फुटायची का दुसऱ्याची मतं फुटायची हे तर तुमच्या हातात नसतं. आता दॅट्सला राहुल बाबा, तर मुद्दा असा आहे की असं वोट स्प्लिटचा एक खेळ खूप ठिकाणी झाला. परंतु जसं मी म्हटलं चांगलं सरकार झालं तिथे काय काय झालं. बिहारमध्ये लालू आणि रामविलास पासवान यांचा पराभव झाला याचं कारण केवळ जातीय भावनांना आधार दिला. मी जातीवर शेवट येणार, मला 1-5 मिनिटं लागतील. पण जातीच्या भावनांना त्यांनी वाटा दिला पण विकास केला नाही. पीपल वॉन्ट बोथ बिकॉज कास्ट इज सिम्बॉल ऑफ आयडेंटिटी, कास्ट इज सिम्बॉल ऑफ डेव्हलपमेंटल ऍस्पिरेशन, caste has become symbol of access, caste has become symbol of sharing power, caste has become symbol of self pride.
आत्मसन्मान. मी एकदा बिहार मध्ये गेलो होतो एका खेड्यामध्ये, त्यांना म्हटलं अरे सडक नाही, बिजली नाही, पाणी नाही, लालू के राज मी फिर भी आप उसको वोट दे रहे. हाँ साहब दे रहे, मेरे पिताजी के समय तो बिजली थी ही नहीं, तो आज नहीं है तो क्या बुरा हुआ. गाड़ी तो हमारी है नहीं तो सड़क तो हमें लगती नहीं. पानी तो मेरी दादी भी लाती थी 2 किलोमीटर से, आज मेरी बेटी भी ला रही है, तो मुझे क्या फर्क पड़ता है. लेकिन जो ऐसे नीचे देखकर बोलते थे हमसे, आज हमारी कॉलर टाइट है तो इसलिए हम उसको वोट दे रहे. तो आत्मसम्मान की लड़ाई है कास्ट पॉलिटिक्स. लेट अस अंडरस्टैंड, लेट अस डोंट अंडर एस्टिमेट नहीं करना चाहिए. आणि म्हणून कास्ट म्हणजे काय असतं, तर ते डेव्हलपमेंटल एस्टिमेशन सुद्धा आहे. एकदा एनडीटीव्हीच्या कार्यक्रमामध्ये लोकांना विचारलं कास्टच्या आधारावर कोण मत देईल, हे म्हणे सगळं वाईट आहे कास्ट जातीच्या आधारावर मत देणं. तर लोकांनी हात वर केले होते निम्म्यापेक्षा अधिक लोकांनी हो म्हटले, आम्ही जातीच्या आधारावर मत देतो. ते म्हटले तर ते म्हटले आम्हाला चमार बोल गाव आहे, आज तर 50 साल काँग्रेस का राज राहा, हमारे गाव में कभी भी सड़क और बिजली नहीं आई, बहन जी का राज आया तो हमारे गाँव में बिजली सड़क आई, तो इसलिए हम वोट देते. तो दैट इज डेव्हलपमेंटल एस्पिरेशन ऑल्सो. कास्ट हा शेअर इन पॉवर सुद्धा आहे. पीआरपीचं एकच आव्हान होतं की आजपर्यंत 7% रेड्डी समाज असणारा कायम मुख्यमंत्री राहिले, किंवा 7% कम्मा समाज असणारा राहिला, त्याच्याऐवजी आम्ही बॅकवर्ड क्लास जर 50% आहोत तर आमचं राज्य का नको. फक्त हे फार स्पष्ट बोलला नाही, नाही तर कदाचित जिंकला सुद्धा असता, पण तो बोलला नाही नीट. पण मूळ भावना हवी होती आणि निदान त्याच्या जातीला अपील होतं, त्याच्या जातीने त्याला मत दिली. जातीसाठी माती खाऊ नये किंवा जातीमुळे मत देऊ नये हे खरं नाही. लालू प्रसाद वगैरे संपले असं मी मानत नाही, त्यांच्या मतात फक्त 4-4% कमी झालेलं आहे, त्यांचा बेस अजून कुणाचाही संपलेलं नाही. आणि कुमार सप्तर्षी म्हटले ते खरं आहे, देर इज नो लास्ट डे इन पॉलिटिक्स, आणि नो असं कोणी अचानक लुप्त होत नाही. त्याने अगदीच गद्दारी केली स्वतःची इमानाशी, तरच फक्त लुप्त होतं, नाही तर राजकीय पक्ष असे नाहीसे होत नाही. त्यामुळे दे हॅव रिड्युस्ड. पण ते कास्ट वोट बँक या देशातलं एक वास्तव आहे, ही फॅक्ट आहे. आणि किती फॅक्ट आहे, म्हणजे मी एकदा ग्रॅज्युएटला उभं होतो तर माझ्याविरुद्ध जेव्हा जिंकले 3rd त्यावेळेला त्या उमेदवाराने फॉर्म भरून घेताना एक पत्रक त्या फॉर्मला चिकटवलं होतं. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सुशिक्षित पदवीधर मतदार बहुजन समाजातील पदवीधरांनो विचार करा. अपीलच सादर नमस्कार विनंती विषय. बहुजन समाजातील पदवीधरांनो विचार करा, दरवेळेला पुण्याचाच का? इट स्पीक्स एव्हरीथिंग. बट दॅट्स हाउ इट वर्क्स, इट वर्क्स. आणि म्हणून एक घडलं, आपल्याला अभ्यंकरजी तुम्ही बंगालमध्ये जाल तेव्हा लक्षात येईल, मुस्लिम समाजाचं ध्रुवीकरण झालं, काँग्रेसने केलं नाही, मुस्लिम समाजाला यावेळेला लक्षात आलं. म्हणजे सच्चर कमिटीवर आम्ही कन्सेप्च्युअली टीका करतो, पण ती टीका वेगळी आयडिओलॉजिकली, की तुम्ही एकाच धर्मासाठी का करता, सगळ्या मायनॉरिटीसाठी का नाही केलं, बस शिखांमध्ये गरीब नाही का, ख्रिश्चनांमध्ये गरीब नाही का, मग त्यांचा का नाही अभ्यास करायचा, फक्त मुसलमानांचाच का करायचा वगैरे, हा आयडिओलॉजिकल इश्यू झाला. आणि तो तुम्हालाही पटेल, कारण धर्मनिरपेक्ष तुम्ही आहात. पण जेव्हा 32 वर्षाच्या राज्यानंतर, म्हणजे यांच्या काळात जो पहिला नोकर भरती झाला तो आता रिटायर होतोय, तर सगळी सरकारी यंत्रणा काँग्रेस राजवटीत भरली गेली, 25% मुस्लिम समाज आहे आणि सरकारी नोकरीत फक्त 6% आहे. त्याचं आलं म्हणजे सच्चर कमिटीने बरंच रिबाउंड झालं, त्याच्यामध्ये ते पश्चिम बंगालला तुमच्या अंगावर आलं, त्यामुळे ते आलं. आणि म्हणून हे एक काही वास्तव आहे ज्याचा आपल्याला कधीतरी विचार केला पाहिजे. पण मी शेवट फार वेळ घेत नाही पुन्हा, पण मी तुम्हाला हे सांगत होतो की जिथे म्हणजे शीला दीक्षित असो पटनाईक असो, पटनाईकांची तर कमाल झाली, त्यानं 44% आम्हाला मत पडायचे असेंब्लीला दोघांना मिळून, बीजेडी आणि बीजेपी. 44% मत पडत असताना आमची 17% आता बाजूला झाली, तोडली युती, आम्हाला आमची 17% मिळाली. मग त्यांची आता 27% व्हायला पाहिजे आणि काँग्रेसची 36% होती, म्हणजे काँग्रेसचं राज्य यायला पाहिजे. पण राजकारण असं सरळ जात नाही. त्यांनी ज्या इश्यूजवर सत्ता म्हणजे विभाजन करून घेतलं आणि जे त्या पद्धतीने आणि एक राज्य आणि एक विश्वास दिले, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल 10 वर्षानंतर 9 वर्ष मुख्यमंत्री येथे गेले, 9 वर्षाच्या मुख्यमंत्री पदानंतर अजूनही ते ओडियामध्ये बोलत नाही, बोलू शकत नाही, ते इंग्लिशमध्ये लिहितात आणि ओडिया वाचतात, ते वाचताना खूप चुका करतात पण लोक त्यांना प्रेम करतात. ते म्हणतात क्या बोलता है, म्हणजे क्या नाही बोलता है,
पण आता प्रेमात पडल्यावर काही नसतो. तर ते लीडरशिपवर प्रेम आहे, विश्वासार्हता आहे. आणि त्याचा परिणाम असा आला की काँग्रेसला जो फायदा मिळायचा तो काँग्रेसचीच 9% मतं बिजू जनता दलाकडे गेली आणि बिजू जनता दल पुन्हा 40% राहिलं आणि हेच कमी झाले काँग्रेसवर. आमची मतं राहिली. त्यामुळे असं प्रत्येक राज्यातलं राजकारण वेगळं आहे, प्रत्येक राज्यातलं राजकारण वेगळं आहे. मध्य प्रदेशात आमच्याकडे काय झालं, एकदम आमच्या 10-12 जागा कमी झाल्या एका मालवा रिजनमध्ये, इंदोर आणि उज्जैन वगैरे परिसरात. का झाले हो कमी? फटीन, मला नेहमीच वाटतं, मी आमच्या पक्षातही सांगतो की आता 2020 जमाना आहे. 8-8 वेळा निवडणुकीला लोक उभे राहिले तर लोक बोर होतात समोरचे. आणि त्यामुळे आता एक फटी फॅक्टर वर्क, आणि त्याच्यामुळे झालं म्हणजे आमचं तेवढेच बरोबर 7-7 वेळा 89 पासून सलग निवडून आले तेच लोक यावेळेला 7-8 जण हारले, तेवढंच पाहतो. आणि म्हणून प्रत्येक आता राजस्थान पंजाब कसं आहे, एक्झॅक्टली उलटे पण पॅटर्न आहे. राजस्थानमध्ये जो पक्ष विधानसभा जिंकतो, हे तिसऱ्यांदा घडत आहे म्हणून मी त्याला पॅटर्न म्हणतो, जो पक्ष विधानसभा जिंकतो त्याला लगेच 4 महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये तेवढंच भरघोस यश मिळतो, त्याच्यापेक्षा जास्त मिळतं. त्यामुळे गेल्याला आमच्या 21 होत्या आणि त्यांच्या 4 होत्या, यावेळेला त्यांच्या 21 झाल्या आणि आमच्या 4 झाल्या, त्याच्या आधी उलट झालं. म्हणजे हे असं सायक्लिकल आहे. पंजाबमध्ये वेगळं आहे, 2.5 वर्षांनी निवडणूक होते, इट्स अ मिड टर्म पोल इन अ वे. तर ती 2.5 वर्षांनी जेव्हा निवडणूक होते त्यावेळेला तिथे जो राजकीय पक्ष सत्तेवर असतो त्याच्या उलट बरोबर निकाल लागतो. गेल्या वेळेला अमरिंदरचं सरकार होतं, आम्हाला 14 पैकी 11 जागा 11 जागा, आणि आता आमचं सरकार आहे तर तिथे 14 पैकी 5 जागा फक्त आम्हाला, 8 जागा 9 जागा दुसऱ्याला काँग्रेस. तर असं प्रत्येक राज्याचं, प्रत्येक समाजाचं, प्रत्येक पक्षाचं बलस्थान वेगळं, त्याचा आधार वेगळा, त्या सगळ्याची गोळा बेरीज म्हणून हे निवडणूक निकाल येत असतात. यावेळेला मतदान कमी झालं वगैरे हे वेगळे विषय आहेत, त्याच्यात मी फार जात नाही. शेवट एक मुद्दा, दिल्ली असं आहे, मी जे म्हंटल अ स्ट्रॉंग क्रेडिबल डिलिव्हरिंग गव्हर्नमेंट ए युनायटेड शो. शीला दीक्षित यांचं निश्चितपणाने यश आहे त्यांच्या नेतृत्वाचं, प्रतिमेचं. कारण नेतृत्व म्हणजे काय असतं, प्रतिमा. आणि प्रतिमा जर तुमची चांगली असेल, त्याला समोर प्रतिमा तेवढी नसेल, तर मग काय होतं, आणि युनायटेड होते. म्हणजे जयप्रकाश अग्रवाल त्यांचा अध्यक्ष होता, हिज क्रेडिट ते नेहमी शीला दीक्षितचं तितकं कौतुक होतं की विचारायचं होतच नाही, बट ही इज ऑल्सो ही ओज क्रेडिट, त्यांना क्रेडिट आहे मोठं. आणि एक संधपणाने त्यांनी लढाई केली. आणि तुम्ही त्या त्या गावामध्ये आमचे विकनेस जे असतील, म्हणजे तिथल्या संघटना जर सर्वव्यापी झाली नाही, पूर्वांचल आणि बिहार आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या परिघावरच्या लोकांमध्ये जर तुमची संघटना तुम्ही बांधली नाही तर तुम्ही नाही जिंकणार. म्हणजे त्याच्या प्रत्येक पक्षाला म्हणून याचून धडे आहेत. आम्ही तर असं मानतो की आफ्टर ऑल यावेळेचं, म्हणजे पहिलंच मी सांगणार होतं खरं वाक्य, की या निवडणुकीतला पहिला निष्कर्ष आहे की काँग्रेस जिंकलेली आहे, आम्ही हारलेलो आहोत, आम्ही विचार करू, आम्ही पुन्हा जिंकू, असंच सांगावं लागतं. कारण त्याला तुम्ही दोज ओनली कॅन विन अ गेम हु थिंक, वी आर अ थिंकिंग पार्टी. आम्ही याचा नीट अनालिसिस, 543 जागांचे बरेच फॅक्टर असतात, आपल्या अंतर्गतही असतात आणि बाहेरचेही असतात, या सगळ्या पॉलिटिकल फॅक्टर्स हे करून दुसरे एक सांगतो. आता एक नवा एक पॅटर्न आला की स्कीम्स कुठल्या चालतात, तुम्ही रोड बांधले, धरणं बांधली, अमुक बांधली, ते सगळ्यांचं जनरल गुड ऑफ जनरल पब्लिक, दॅट डझंट वर्क. डायरेक्ट पैसे, म्हणजे निवडणुकीच्या वेळेला नाही, एकूण. मग ते नरेगा असो किंवा ज्याच्यात डायरेक्ट बेनिफिट होतो, हे इन्फॉर्मेशन ऍक्ट वगैरे मुळे होत नाही बरं का, इन्फॉर्मेशन वगैरे ऍक्ट वगैरे नाही, ते आपलं थोडं आपल्या वेगळ्या लोकांचं असतं. सामान्य गरीबाला जर थेट TV मिळाला, थेट 1 रुपया चावल, म्हणजे DMK फायदा झालाच 1 रुपया तांदूळाचा, पण आमच्या रमण सिंगला 36 गडमध्ये झाला ना, आम्ही 1 रुपया किलो तांदूळ देतो, त्याचं नावच लोकांनी चावल बाबा मुख्यमंत्री ठेवलं, चावल बाबा. आता गरीबाची गरज आहे, त्याला डायरेक्टली विदाऊट करप्शन फटकन मिळणारी गोष्ट जी असेल तर पीपल वॉन्ट इट. म्हणून मला आंध्र प्रदेशच्या कॅश ट्रान्सफर स्कीम मध्ये PDP निश्चित दम वाटला होता, कारण 2000 रुपये थेट घरात पोहोचणार. हिमाचलमध्ये आणि हरियाणामध्ये, हरियाणात काँग्रेसला, हिमाचलमध्ये आम्हाला,
आम्ही जे वृद्ध लोकांचं पेन्शन वाढवलं आणि त्याला 5-5 रुपये, म्हणजे वृद्ध आजी आजोबा दोन असतील तर 1000 रुपये त्यांच्या खात्यात 1 तारखेला जमा होतात, याचा त्यांनाही फायदा झाला आम्हालाही झाला। म्हणजे आता हे एक नवा ट्रेंड मला दिसला स्वतःला की डायरेक्ट बेनिफिट स्कीम जी असेल ती त्याच तात्पर्य काय शेवट की एक मग आता याच सगळ्याच विश्लेषण कसं करायचं। माझ्या एका मित्राने आमच्या एका सामान्य कार्यकर्त्याने एक नवीच थिअरी सांगितली, ती सांगून न थांबतो तो म्हटला, म्हटले जावडेकरी तुमचं इतकं सगळं मोठं ते 100% ते वोट स्प्लिट वगैरे आम्हाला काही करत, म्हटलं मग तुला काय करतो, तो म्हटला आपल्या देशात एक बिचारा थिअरी चालते। म्हटलं हे बिचारा म्हणजे काय, म्हटलं बेचारा सिंड्रोम हे काय म्हणून, तो म्हटला 77 साली तुम्ही सगळे जेलमधून बाहेर आलात, तुम्ही बिचारे होतात, काय बिचारे चांगले लोक होते त्यांना जेलमध्ये टाकले, बिचारे सिंड्रोम। 80 साली इंदिरा गांधीच्या मागे हात धुवून लागले त्यांना अटक केली, शहा आयोग झाला, इंदिरा गांधी बिचारी। 84 साली इंदिराजींच्या हत्येनंतरच झालं राजीव बिचारा। 89 साली व्हीपी भांडून खरं बोलतोय बोफोर्सचं तरी त्याला बाहेर जावं लागलं, व्हीपी बिचारा। 91 साली राजीव गांधींची दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक चालू असताना हत्या झाली, काँग्रेस बिचारी। 96 साली मग असं एक वेळ आली की अरे इतके वर्ष ते अटलजी काम करतायत खरं काहीतरी चांगलं बोलतोय, खरं चांगलं बोलतायत आणि ते हिंदुत्व हिंदुत्व म्हणतात ते सगळं बरं दिसतंय म्हटले, तर ते म्हटले ते बिचार मग दिलं बरं, दिल्यावर ते 13 दिवसात सरकार गेलं त्यामुळे तर अगदीच बिचार। 98 साली बिचारे अटलजी। 99 साली तर त्यांना जयललिताने अचानक पाठिंबा काढून घेतल्यामुळे एका मताने सरकार हरलं, मग तो लोकांमध्ये भावना झाली अरे बिचारे एक मत से गया अच्छा काम कर रहा था, एक 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 वोट और सही हमारा भी है, चलो एक मत से गया था हमारा एक मत बिचारे अटलजी। 2004 साली आता आमचं झालं टर्न, मग आता सोनिया गांधींची आली टर्न, कारण ते म्हणजे इटलीतून आले बिचारे बाई ते किती सून आली आपल्या घरामध्ये हे केलं किती काम करते आणि ते मोदी म्हणतो की तिला क्लार्क म्हणून सुद्धा ठेवणार नाही, राहुलला ड्रायव्हर म्हणून ठेवणार नाही, फारच झालं मग आता बिचारी सुनी, आता तर साक्षात बिचारी मनमोहन काही प्रश्नच नाही। आणि म्हणून त्याने मला असं एक नवंच विश्लेषण दिलं, याला शास्त्रीय आधार काही मला दिसला नाही पण झालेल्या गोष्टी आहेत लोकांना पटायला सहज बरं असतं। त्यामुळे एखादा प्रश्न विचारलाय तेवढं सांगतो, एक वाजपेयींची गैरहजर जाणवली तर आहेच, म्हणजे वाजपेयींचा जो सर्वसमावेशक नेतृत्व आणि चेहरा आहे, सर्वांना आश्वासक जे नेतृत्व तयार झालं, 30-40 वर्ष संघाचे ते प्रचारक आहेत, तर ते नाही फिरू शकत, आजारी आहेत। आणि म्हणून त्याच अशा नेत्याची आता इथे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे आणि अटलजी हे दोघेही नसणं याचा निश्चितच परिणाम होतोच की नाही, कसं होणार, कुठल्याही पक्षाच्या नेत्याचं त्या अर्थाने महत्त्व असतं आणि ते आहे। एक म्हटले वरुण गांधी आणि नरेंद्र मोदींच्या भडक वक्तव्याचा बीजेपीच्या यशावर दुष्परिणाम झाला का, आता खरं याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे। पहिलं म्हणजे वरुण गांधींचं आम्ही पहिल्या विषयी सांगितलं की बा असं वरुणच का, कोणी असं बोलेल तर चूक आहे, पण ते असं बोललेत का हा त्यांनी प्रश्न म्हटला की मी असं बोललो नाही, ही टेप काही सरकारी नाही, ही टेप काही कुठल्या टी व्ही चॅनलची नाही, ही टेप फॉरेन्सिककडे द्या, काय डॉक्टर झालाय पहा, मी अतिरेक्याविरुद्ध बोलत होतो, एका जमातीविरुद्ध बोलत नव्हतो, अमुक तुम्ही असं त्यांनी सांगितलं, पण जे असेल ते, बट दिस क्रिएट्स कन्फ्युजन डेफिनेटली अँड कन्फ्युजन हर्ट्स। थँक्यू व्हेरी मच। मुद्दा आहे मग बाकीच्या तरुणांनी काय करायचं हा एक वेगळा मुद्दा आहे, पण जर डायनास्टी जर समाजाने स्वीकारले असं मान्य केलं तर मग जवळजवळ आता 70 खासदार डायरेक्टली 70-80 खासदार हे थेट संबंधित वारसा हक्कांनी आहेत, ही संख्या 2-3 निवडणुकात 543 हून रद्द झालेली 543 संस्थानं पुन्हा निर्माण झाली असं सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। इट्स अ मॅटर ऑफ आपल्याला विचार करण्यासारखं म्हणतो। आमच्या दोघा मित्रांची निवेदन अतिशय सुरेख झाली, हा पत्त्यांचा डाव कोणाला कसे पत्ते कोणत्या राज्यात आले याची आपल्याला खूप माहिती मिळाली, पण ढोबळमानानं मी काही गोष्टी सांगू इच्छितो कारण आपल्या 40-50 वर्षाच्या सार्वजनिक जीवनात त्या सतत सामोरे येतात आणि त्यात बदल होत नाही।
एक म्हणजे लोकसभा निवडणूक प्रत्येक हे देशाचं वळण असतं. त्याच्या आधी जे पाच वर्षात घडलं त्याचा एकत्रित परिणाम असतो, पण त्याच्या त्याच्यानंतर ते वळणच असतं. आणि म्हणून लोकसभेपासून पुन्हा नवं विधानसभेचं महाराष्ट्राचं समाजाचं असं राजकारण सुरू होतं. म्हणून लोकसभेचा अन्वयार्थ तुम्ही किती बरोबर लावू शकता, किती अचूक लावू शकता, पॉलिटिकल तुम्ही किती करेक्ट असता, त्यावर पुढच्या गोष्टी पक्षांच्या दृष्टीने तर असताच असता, पण मतदाराच्या दृष्टीने पण असतात, कसा विचार करायचा या दृष्टीने. आणि म्हणून आत्मपरीक्षण करणं ही फार अवघड गोष्ट आहे. आत्मपरीक्षण करता करता आत्मसमर्थन होण्याचा फार धोका असतो, आणि त्यामुळं कधी कधी पुढचा मार्ग सापडत नाही. म्हणून अशा वेळेला सगळ्या अंगाने करून बघायचं असतं, जे घ्यायचं ते त्याच्यातले घेतात. मला असं वाटतं की लोकसभा आपल्या खेड्यातल्या माणसाला सुद्धा कळते की पंतप्रधान पदाची निवडणूक किती अडचणी असू द्या, निरक्षर असू द्या, आणि पंतप्रधानाची पाच कर्तव्य राज्यघटनेने दिलेली ही त्याला असं नमूद केलेली माहीत नसते, पण कुठेतरी कळते की हे फार मोठं राजापेक्षा जास्त सामर्थ्यवान पद आहे. आणि खरोखर ते घटनेमध्ये दिले पाच पदं त्याला असं, म्हणून दर एक तासाने त्याला माहिती देण्याकरता फार मोठी यंत्रणा राबत असते. आणि एक कागद एका बॉक्समध्ये टाकून चांबड्याच्या ते पंतप्रधानाच्या पुढे उघडत नाही, आणि मंत्र्याची पण माहिती मंत्र्याच्या डोक्यावर दिली जाते. आणि आपली ब्युरोक्रेसी जगात चांगल्यापैकी आहे. तर याच्यामध्ये सारखं लोकांना टीव्हीवर दिसत होतं की नेपाळमध्ये काय चाललंय. नेपाळमध्ये पंतप्रधानाच्या मागे लोक त्याच्या पक्षाचे म्हणतात की आम्ही काल माणसं मारली, काल हिंसा केल्या, आता आम्हालाच पोलीस म्हणा. आणि जो त्यांना विजय मिळालेला आहे, पण बाकीचे असं म्हणतात नाही नाही हे कालचे खुनी यांना आम्ही पोलीस नाही करणार. त्याच्यावरनं संघर्ष चालले. इकडे सिलोनमध्ये गेलं तर पाहता येते जे बहुसंख्यांक लोक असतात ते जर आपला धर्म हा राष्ट्राचा अधिकृत धर्म म्हणायला लागले आणि आपली भाषा ही अधिकृत भाषा म्हणायला लागली तर काय होतं, ते म्हणजे लिट्टे म्हणजे तामिळ टायगर्स. श्रीलंकेनं बौद्ध हा धर्म अधिकृत केलेला आहे, म्हणजे तिथल्या तामिळींचा जो हिंदू धर्म त्याला किंमतच नाही आणि त्यांच्या भाषेला किंमत नाही, त्यांच्या शाळा नाही, काय नाही. त्याच्यातून जे निर्माण झालं बंड, त्याच्यातून जगातली सर्वात मोठी दहशतवादी संघटना जिच्यापासून इतरांनी धडे घेतले, आत्मघातकी पत्के हे प्रभाकरनी आणलं. प्रभाकरनी सांगितलं की मनुष्य हा जीवाला घाबरतोय खरं नाही, मनुष्य हा प्रशिक्षित जनावर आहे, त्याला आत्महत्येचं महत्व दिलं तर तो आत्महत्या सुद्धा अभिमान म्हणून करू शकतो. आणि म्हणून ती सायनाइडची गोळी घालायचं लॉकेट मिळतं असं म्हणलं, ती 12 वर्षाची पोरं दहशतवादी झाली. त्याचा शेवट बरोबर तुम्ही बघा, इलेक्शनचा शेवट आणि लिट्टेचा शेवट एकच आहे. त्याचबरोबर बांगलादेशमध्ये काही चाललेलं असेल, पण हे सगळं जे लोक पाहत पाकिस्तानात जे चाललेले की धर्माच्या नावाखाली माणसं कुठपर्यंत गेली की बायकांनी घरात गेलं पाहिजे, गोशा घातला पाहिजे, चार बोट दिसता कामा नये, इकडे कर्नाटकात श्रीराम सेना निघते, हे सगळं बघून सामान्य माणूस शहाणा झाला. कारण पंतप्रधानाचं ते काम आहे, आता असं हे करणारा माणूस निवडला पाहिजे आणि तो निवडण्यासाठी कुठल्या पक्षाला बहुमत द्यायला पाहिजे. तर ज्याला हिंसा रोखता येईल, ज्याला बहुजनांचा आक्रमकपणा रोखता येईल, इथं राष्ट्रवादीचं पानिपत का झालं, पानिपत नाही म्हणते पिछड का झाली, तर ते बहुजन जातीचा आक्रमकपणा वाढवायला साधनीभूत होत होत, एक माध्यम म्हणून होत होत. म्हणजे असं मध्ये झालं होतं की कोणाच्या अंगावर सोनं दिसलं की आपण त्याला हमकाच म्हणावं, आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का आणि 99% वेळा व्यवहार, पण आपण व्यवसाय काय करता, म्हणजे बहुतेक प्रॉपर्टीचा करताना होय आम्ही प्रॉपर्टीचा व्यवसाय. तर मी म्हणतो आता सगळी बोट संपली, गळा संपला, गळ्यात येते, आता तुम्ही पायात तोडे घालणार. जर राष्ट्रवादीचं इथं सत्ता आली महाराष्ट्रात तर नक्की त्यांच्या कार्यकर्त्याचं एक प्रत्येक असं, यांचा हा गणवेश, त्यांचं ते शिवसेनेचं काय भगवं, भाजपचं काही, यांचा गणवेश पायात सोन्याचे तोडे, तर नाही तर मग तो राष्ट्रवादीचा नाही. तर ही सगळ्या ज्या प्रक्रिया चालल्या होत्या त्या लोक घाबरले. यांच्या हातात देश दिला तर आपला सिलोन करायचा, यांच्या हातात देश दिला तर पाकिस्तान करायचा. अरे नको नको नको, भाजपला जर दिलं ना इथं हे श्रीराम सेना
बजरंग दल हे वाढतील. मग इकडं कम्युनिस्टांचा प्रश्न आला, तर कम्युनिस्टांना अजून आपला देश समजायचा आहे. ते जे एकूण जगामध्ये वर्ग लढा समजले त्याच्या आधाराने चालले इथे, आणि तिथं त्यांना टागोर समजले, टागोरांच्या संगीताला ते महत्व देतात, त्यामुळे ते बंगालपूरते आहे. पण जीवनात रोज वर्ग लढा असतो ही भारतीय मानसिकता नाही. भारतीय मानसिकता म्हणजे कुटुंब तोडलेलं आवडत नाही. जनता पार्टी का खालत झाली, तिथं जनता दल आलं, जनता दलाचं म्हणजे आठवत सुद्धा नाही. मी त्या पक्षात असून राजद म्हणजे होतो. असे तुकडे तुकडे किती तुकडे झाले तरी तुकडे होऊ शकतात हा सिद्धांत त्यांनी सांगितले. तर याचं कारण तुटणारे लोक म्हणून लोक त्यांना सारखं घालत आहेत, तोडणारे लोक आवडत नाही हे लक्षात घ्या. हा ही भारतीय मानसिकता आहे. आणि ते झालं कम्युनिस्टांच्या बद्दल. आणि दुसरं असं झालं की एक लक्षात घ्या, बंगालमध्ये जेव्हा सत्ता आली तेव्हा आधी काँग्रेसचीच होती, आणि 77 जनता पक्षाचे खूप आले होते. मधुलिमांनी मला पाठवलं होतं बोलवायला, आणि मधुलिमांना कळत होतं, ते म्हणत होते की कम्युनिस्टांना आपण 50% जागा द्यायला हरकत नाही. पण तिथं संघटना काँग्रेसचा प्रमुख होता, थोडी खिचे कम्युनिस्ट संपले त्यांना कुठली जागा द्यायची. आणि ज्योती बसून एकच काम केलं, घराघरामध्ये जाऊन सांगितलं आता आम्ही हिंसेचा मार्ग सोडला, एवढं सांगितलं. तेवढ्यावर राजा आलं, त्या 30 वर्षाच्यापेक्षा जगातल्या लोकशाहीमधला विक्रम त्यांनी केला. आणि लोक असं म्हणायचे बंगालमध्ये, ज्योतिदा इज द ओनली पर्सन हु कॅन लीड बेंगॉल, अनफॉर्च्युनेटली हिज कम्युनिस्ट. म्हणजे हा कुटुंब प्रमुख हा नेत्याला, नेत्याच्या गुणामध्ये भारतीय संदर्भामध्ये नेता हा कुटुंब प्रमुखासारखाच वागला पाहिजे. कुटुंब प्रमुखासारखा कोणाकडे आहे? बीजेपीच्या हारमध्ये हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे की अटल बिहारी बाकीच्याने आपले वाटायचे. पाकिस्तानामध्ये अटल बिहारी आणि लालू ही अतिशय लोकप्रिय नाव आहेत, कारण त्यावेळेला त्यांनी काही घेतलेले निर्णय वगैरे असं. तर आता अडवाणींचा चेहरा कुटुंब प्रमुख वाटत नव्हता. कुटुंबातली सगळी दांडी मुलं आतूनच त्यांना विरोध करते हे लक्षात येत. आणि असं कुठला पक्ष असतो का की जो अडवान्समध्येच सांगून ठेवतो, म्हणजे काय तुम्हाला अडवाणींचं काही होणार आहे भलं बुरं असं माहीत होतं का? का त्यांची निवृत्तीची तुम्ही तारीख ठरवली होती बिहारीच घ्यायची. आता अडवाणी आणि नंतर पुढच्या इलेक्शनला नरेंद्र मोदी, आणि नरेंद्र मोदीचं कुठल्याही व्याख्यानाने मतं कमी झालेली आहेत हे लक्षात घ्या. तर हे सगळे धडे घ्यायचे. जे जे म्हणून भाजपच्या बरोबर युतीतून तुटले ते वर आले, तिथले मताचे डिव्हिजन काही असेल, पण बिजू जनता दल वर आला. ज्याने ज्याने साथ गेली ते गाळत गेले हे पाहा तुम्ही. म्हणजे मग देशाचा स्वभाव काय? तर देशाचा मूळ स्वभाव आहे डावीकडे झुकलेला मध्यम मार्ग. अगदी गौतम बुद्धापासून तोच आहे, डावीकडे झुकलेला म्हणजे लोकांच्या बाजूनं विचार करणार पण मध्यम मार्ग, म्हणजे हिंसा नाही पाहिजे, जातीवाद तुकडे भेदाभेद नाही पाहिजे, साधारणपणे लोकांच्या दुःखाकडे असलं पाहिजे. असं ज्या वेळेला काँग्रेस भाषा बोलते त्या वेळेला ती जिंकते, ज्या ज्या वेळेला ती भाषा सोडते त्या वेळेला ती हारते. असं एक जनरल आहे काँग्रेसच काय कोणी पण, पण काँग्रेस ही पार्टी म्हणण्यापेक्षा एक चौक आहे, आणि तिच्या दोन बाजूला डाव्या बाजूला झुकलेल्या गल्ल्या तर उजव्या बाजूला झुकलेल्या गल्ल्या. आणि थोडा बदल होताना माणूस चौकातून जातो, त्या वेळेला काँग्रेस परत उजाडा मिळतो. उजव्या बाजूला गेलेला परत डाव्या बाजूला जायचा, बीजू जनता दल काही काँग्रेसला गेला नाही, पण उजव्या बाजूनं जर डाव्या बाजूला जायचं असेल तर मग ते काँग्रेसचा टप्पा घ्यावा लागतो. त्यामुळे काँग्रेस उजळ जाते. पण काँग्रेस ही एक गर्दी आहे. काँग्रेस हा हिस्टॉरिकली एक्झॉस्टेड पक्ष आहे, पण तो पक्ष नाहीच असा बांधलेला, असा तो एक काहीतरी एक मोठा असा गर्दीचा मेळावा आहे. पण त्याच्यामध्ये जाऊन माणसाला पुढे जाता येतं एवढंच एक लोकांना वाटतं. भाजपने आम्ही उजवे आहोत, डावी मध्यम मार्गावर पण उजवीकडे झुकलेलो आहोत, आणि म्हणून आम्ही अल्पसंख्याच्या विरोधी, दलितांच्या विरोधी. आता असं म्हणलं की आपल्या देशामध्ये असं मानलं जातं की हे ब्राह्मणवाद आहे, म्हणजे तुम्हाला म्हणायची गरज नाही. कारण हायरार्कीमध्ये खाली दलित वर ब्राह्मण, तर तुम्ही हिंदू असलात की तुम्हाला ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व मानावं लागतं. आपोआप ब्राह्मणाला श्रेष्ठ मान असं म्हणायची गरज नाही, तू फक्त जात मान, जात मानले का आपोआपच तो वरचा झालाच ना. तर ब्राह्मणवाद, हिंदुत्ववाद, तर हे सगळ्यामुळे ते उजवीकडे झुकलेले असताना याचे देशाला चटके बसले. श्रीराम सेनेनी त्या
मुलींना माहीत नाही. कर्नाटकातले 3 जिल्हे आहेत ते सगळे हेच दादागिरी गेले 10 वर्षापासून चालले. तर ह्या सगळ्याची एक रिॲक्शन, नको नको ते तालिबान नको. पण पाकिस्तानचं तालिबान पाहिलं नसतं तर अजून काही लोकांनी इथून पुढच्या काळात सुद्धा उजव्यानं मतं दिली असती. तालिबान नको व्हायला आपल्या देशाचा हे पाहिल्यावर हिंदूंनी भाजपपासून फारकत घेतली, हिंदुत्वातून फारकत घेतली लकीली. आणि हे चांगलं देशाचं स्वभाव, इथले बहुसंख्य हिंदू सेक्युलर आहेत. बघा, हिंदू हिंदुत्ववादी नाहीत म्हणून देश बसला. आणि इथला मुस्लिम सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं पॅटर्न आहे. आपण काहीतरी मानतो की सगळे मुस्लिम एक दृष्टीनं विचार करतात, तर मुस्लिम सुद्धा सेक्युलर आहे. मुस्लिम सुद्धा फार मौलवींच्या ताब्यात नाही. कधी कधी जातं ते असं एक डोकं फिरण्याच्या जागा असतात ना, की मंदिरामध्ये काय गायीचं मुंडकं टाकलं किंवा यांना सांगितलं हजरत बाल असं काहीतरी कोणी पळवला की मग उठतात माणसं. मालेगावला दंगल करणारा एकच माणूस होता काय, आणि त्यांचं ठरलेलं होतं की तिथल्या देवीच्या गळ्यात हाडकाची माळ घालायची आणि लगेच पायजामावर करून हातात अंतर घेऊन पडत राहायचं मेले मेले असं, आणि हाडकाची माळ घालायची. दंगल कुणीही करू शकतं, दंगा करण्याची तशी फार अवघड गोष्ट नाही. तर उजवीकडे झुकलेला भारतीय राजकारणाचा स्वभाव हा परत पलटला. आणि तो अजून पूर्ण डाव्याज म्हणतात. डाव्यांचं एक अडचण अशी आहे की त्यांना असं वाटतं की त्यांना मानलं तरच बाकीचे लोक डाव्या विचाराचे जनतेचे विचार आहेत. तर ते त्यांची एक समजूत आहे, पण त्यांना भारतीय स्वभाव नाही कळला. आता रशिया गेली, अमुक गेलं, याच्यानंतर नवीन समजायचं जर असेल तर रशियन लोकांनी भारतीय राजकारणात अभ्यास करायला पाहिजे की वर्ग लढ्यावर आणि कामगार वर्गाच्या हुकूमशाहीवर असं काही चालत नाही. माणसं त्याच्यातही करप्ट असतात, माणसं त्याच्यातही हिंसक असतात. तर इथे त्यांनी हिंसक केल्यामुळे त्यांनी इमान गमावलं. इस्लाममध्ये एक इमान शब्द आहे, इमान म्हणजे भयंकर महत्त्व मुस्लिमांमध्ये, की तू इमान पाळलं नाही असं म्हणलं की तो मुस्लिम एकदम तावातावा अंगावर येईल किंवा एकदम शरण तरी येईल. तर ते इमान यांनी जे ज्योतिदानी दिलं होतं 77 की आम्ही हिंसा करणार नाही. आता तुम्हाला कम्युनिस्टांबद्दल काय म्हणणं आहे? आम्ही टागोरांची संस्कृती म्हणतो, प्रत्येक सभेला रवींद्र संगीत असतं, तर आम्ही बेंगॉली नॅशनलिस्ट आहोत. आम्हाला बेंगॉली आपले माना. आमचा पुढारी हा बेंगॉलचा सर्वात जास्त चांगला पुढारी आहे, सगळ्या बेंगॉलचा म्हणजे कम्युनिस्टांच्या शिवाय. आणि कम्युनिस्टांनी कारत यांनी ह्या बेंगॉली ज्यांना लोकांनी मानलेलं त्यांनी कुठं किंमत दिली? हे लोक पाहत असतात ना सगळं, रोज मतदान घडत असतं. मतदान काही शेवटच्या दिवशी पैसे वाटून घडतं एवढं खरं नाही, ते 15% लोकांचं आहे आणि ते 52 आहे. कारण ते असं म्हणतात की आमच्या घरात ऐकायला काहीच नाही, मतदान नावाची एक गोष्ट बऱ्यापैकी ऐकायला आली तीच तुम्ही विकू देत नाही, आहेच का आमच्याकडे? मग ते 15% आहेच ना, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण बाकी गोष्टी चालतात तर आपला देश नेपाळसारखा होऊ नये, आपला देश पाकिस्तान होऊ नये, आपला देश सिलोन होऊ नये असं हे मतदान. ते वरवर दिसतं स्थैर्याचं, पण त्याच्यामध्ये बहुजनांचा आक्रमकपणा चालू नये असं सुद्धा आहे. आणि दुसरं असं की आपल्या देशामध्ये कोणतीच जात ही 50% नाही, सर्वजण अल्पसंख्याक आहोत. पण असं त्या जागी ह्या अस्मिता त्याच ठिकाणी का आल्या? सबन देशाची लोकसभा असताना वेगळ्या ठिकाणी वेगळा रिझल्ट का आले? तर त्या त्या ठिकाणची अस्मिता जो बहुसंख्याक म्हणून दाखवतो तो दुसऱ्या ठिकाणी अल्पसंख्याक असतो ना, कुठे असतो बहुसंख्याक? एकच राष्ट्रीय जाते फक्त, ती म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मणांचे कुठल्याही लग्नामधले मंत्री एक असतात, तो तामिळनाडूचा असो ना ते काश्मीरचा असो, ते 38% आहे, बाकीचं कोण आहे? तर म्हणून प्रत्येक जण आपापल्या बहुसंख्य जातीच्या त्या त्या भौगोलिक प्रदेशामध्ये आक्रमकपणा त्यांनी करू नये तो केला, मग ते रिझल्ट उलटे पाहिजे होता. पण सूत्र ते आहे. दुसरं या इलेक्शननी सांगितलं की इनफ, बस हे जातीचा आधार आहे ना, तुम्हाला नेत्यांना अकला नाही पण आम्हाला अकला आहे. नेत्यांपेक्षा मतदारांची गोळाबेरीज अक्कल आणि त्यांचं प्राचीन शहाणपण हे नक्कीच जास्त. कारण यावेळेला त्यांनी सांगितलं ही जातीची भाषा बंद करा. हे सोशल इंजिनिअरिंग काय? सोशल इंजिनिअरिंग नावाचा शब्द ह्या निवडणुकीनं दब्यात टाकला. अर्थात लगेच तुम्ही म्हणा की उद्या लोक जात नाही करणार का, असं नाही होतो. आता उन्हाळा संपला, पावसाळा आला. उन्हाळ्याचा गुणधर्म वेगळा, पावसाळ्याचा वेगळा,
पण पहिल्या पावसानंतर काही चिखल होतोच ना, मग म्हणलं की थोडं ऊन आहे पडतो, ऊन आहे का पाऊस आहे काही कळत नाही. त्या संक्रमण काळात इथून पुढे जातीचं राजकारण फारच चालणार नाही. त्यामुळे कोणाकोणाचा पर्व झाला, जे जे जातीचं राजकारण करतात त्यांचं, शरद पवारांचं घ्या, मायावतीचं घ्या, रामविलासचा घ्या, लालूचा घ्या, हे काय पराभव दाखवतात. तीन फार झालं बघ तुमचं जातीचं ऐकलं कळलं, 20 वर्षाचं हे म्हणजे मगा प्रकाश म्हणाल ते बरं, मंडलीकरण नावाचं चक्र थांबणार आता. आता प्रश्न असा आहे की मंडलीकरण जर थांबणार तर मग कमंडल कमंडलीकरण नाही थांबणार, कारण ती एकमेकाची जुळी भाऊंड आहेत, पाठीला पाठ लावून जन्माला आलेली आहे. तर मंडलीकरण आणि कमंडलीकरण दोन्ही थांबणार, थांबावंच लागेल. म्हणजे हा ह्या लोकसभेचा जनादेशच आहे की इनफ. नाही तर सगळ्यांना वाटत होतं ना की मायावती खूप परफॉर्म चांगला करणार, असं काय घडलं तिथे, कंटाळत आलेलं आहे लोकांना. नंतर महाराष्ट्रामध्ये रामदास आठवले पडले, रिपब्लिकन पार्टी पडली आणि मग त्यांचा उन्माद चालू झाला. उन्माद म्हणजे आक्रोश, रडतायत मोठ्या मोठ्यानी, मोठ्या मोठ्यानी मला ह्या बाळासाहेब विखेने पाडलं, त्याने मराठा जातीवाद केला. ते खरं आहे, पण त्याला एकदा सांगायला पाहिजे कोणतं. मी तर सांगणार जसं भेटेल रामदास आठवले मित्र देत आपले, की किती दिवस बापाच्या खांद्यावर बसून पोरं जत्रेत जातात तसा मराठ्यांच्या खांद्यावर बसून हा महार बौद्ध किती दिवस जत्रा सत्तेची बघणार. अरे तू पक्ष बांधतो ना, मग तुझ्या पक्षात मराठी आणणार. ते सगळं काँग्रेसचं काम आहे मराठ्यांचं, आणि यांनी फक्त आपलं बौद्धांचं राजकारण करायचं आणि यांनी उडी मारून त्याच्यावर. तर खेड्यात म्हणतात पोराला सुद्धा जत्रेत जास्त वेळ खांद्यावर घेऊ नये, कारण त्याला शिव लागते तर कानात करते, असं खेड्यातील म्हण आहे. ते रिपब्लिकनचंही राजकारण इथं संपत आणि ते संपूर्ण चांगली गोष्ट आहे. तुम्हाला दलितामधले चर्मकार, दलितामधले ढोर, ते सुद्धा सहन होत नाही. सुशील कुमार झाला तर तोही सहन होत नाही मुख्यमंत्री. मग तुम्हाला कसला पक्ष चालवायचा आहे, तुम्हाला जात चालवायची. आणि जातीचे पक्ष, जातीचं राजकारण चालत नसतं, कारण जातीमध्ये दुसऱ्या जातवाद्याचं फारसं महत्त्व नसतं, त्याला इतरांनी महत्त्व दिलं तरच असतं. रामदास आठवलेला शरद पवार महत्त्व देतात म्हणून महासमाज किंवा बौद्ध समाज महत्त्व देत होता. असे जातीचा नेता हा दुसरे लोक ठरवतात, तर त्याच्याकरता तुम्ही हे जे सगळं राजकारण चाललं ते जातीचंही ना भलं आहे. आणि आंबेडकरांच्यामुळे ही जात प्रगल्भ आहे आणि त्यामुळे ती रिपब्लिकन राजकारण बदलणार हा या लोकसभेच्या एक जनादेशाचा भाग आहे. मायावतीचंही बदलणार. आता प्रश्न असा आला की शरद पवार वगैरे यांची जी प्रादेशिक पक्ष आहेत यांचं काय म्हणा, कारण ही निवडणूक 37 पक्षांनी लढवलेली हे लक्षात घ्या. आणि किती काही म्हणा, जे मी राष्ट्रीय म्हणत नाही कारण राष्ट्राचं सगळं डोक्यात ठेवून राजकारण करणारं काँग्रेसही नाही भाजपने आहे असं माझं म्हणतं. त्यांचे जे राज्य आहेत 4-4, 5-5 म्हणजे बाकीचे एकेका प्रदेशाचे पक्ष आहेत, त्यांना हे 4-5 प्रदेशी पक्षाची फेडरेशन आहे. पण महत्त्वाचे आहेत बरं ठीक आहे, पण हे महत्त्वाचे असून सुद्धा यांना 50% मिळाली का मतं नाही मिळाली. काँग्रेस आणि भाजपा मिळून 49 पेक्षा कमी, म्हणजे 37 - 2 उरलेल्या 35 पक्षांना 51% मत आहे. पण लोकसभेमध्ये त्यांचं महत्त्व का कमी होतं हे विधानसभेत वाढेल. कारण असं आहे, लोकांना कुठेतरी मी पहिल्यांदा सांगितलं कळलेलं आहे की पंतप्रधान म्हणजे काय असतो, देशाची अखंडता टाळायची, अखंडता राखायची, देशाचं युद्ध करायचं. हा निर्णय डिफेन्स मिनिस्टरचा नव्हता, शरद पवारांच्या काळात ते सांगायचे की साहेब युद्ध कधी करायचं ते ठरवतील त्यांच्या अन्वयी, पण त्यात ते सगळे भाबडेच असतात. तर डिफेन्स मिनिस्टर हा कधी युद्धाचा निर्णय घेत नाही, तो पंतप्रधान घेतो. अर्थनीती त्यांनी ठरवायची असते एकट्यानी, एकट्या नरसिंग रावाने देशाची अर्थनीती घेतली. तर हे आणि लॉ अँड ऑर्डर, समजा एखादा मुख्यमंत्री नीट काम करत नाही तर त्याने अशी फुंकर घातली, आपण फुंकर घातली तर दिवा लवकरच विजेल असं नाही दोनदा घालावं लागेल, पण पंतप्रधानांनी फुंकर घातली तर राज्य सरकार गेलं. इतकी त्याला पॉवर दिलेली आहे आणि इतकी जबाबदाऱ्या जबरदस्त टाकलेल्या आहेत. तर याच्यामध्ये प्रादेशिक पक्षाच्या मधल्या लोकांच्या मध्ये हे पूर्वी नव्हतं कधी, हे पंतप्रधान होण्याची काय आकांक्षा आली मला कळत नाही. मायावती पंतप्रधान झाली असती,
लालू पंतप्रधान झाला असता, शरद पवार पंतप्रधान झाले असते, त्यांनी काय केलं असतं देशाचं अखंडत्व, यांनी काय केली असती इकॉनॉमी? कारण स्वार्थालाच परमार्थ म्हणायचं अशी शिकवण तुम्ही प्रदेश पक्षाने दिली महाराष्ट्रामध्ये. जो जो तुमचा स्वार्थ ते तेच सरकारचं धोरण. कुठेतरी डोंगरामध्ये आपण जागा घेऊन ठेवायची आणि त्या ज्याचा त्या लवासाचा डेव्हलपमेंट करता लोकांच्या जागा अक्वायर करायच्या रस्त्याला न्यायला, आणि म्हणजे स्वार्थालाच परमार्थ नावाचं नाव द्यायचं. तुम्ही कधी गेलात तिथपर्यंत नैपुण्य मिळवण्यासाठी की पंतप्रधानाला सगळ्या ठिकाणच्या गोष्टी माहीत पाहिजे, नागालँडमध्ये काय चाललं, तामिळनाडूमध्ये काय. आम्ही आपलं तोंडी लावायला सांगितलं लोकांना, एखाद्या बेशुद्धी करण्याकरता किंवा डॉक्टर जसं ऑपरेशन करण्याकरता गुंगी देतात तसं महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज लागले लोक गुंगायला. आपण नाही चालत देशा दुसरीकडे नाही चालत, नागालँडमध्ये महात्मा फुले हो कोण महात्मा हे वास्तव आहे ना. मग ठिकाणा नागालँडमध्ये काय झालं, म्हणजे महाराष्ट्र एकटाच पुरोगामी, बाकीचे लोक नाही, तिथं आहेत ना कोणी पुरोगामी. केरळमध्ये काही चळवळी झाल्या, अमुक झाल्या, तर तिथे गेले त्याची उल्लेख तर तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्ही आपलं सारखं फोकस लावलं भूखंडावरती. म्हणजे तुम्ही पंतप्रधान फिरल्यानंतर पहिला दौरा काय करणार, तर कुठे कुठे रिकाम्या जागा. आणि पंतप्रधान होण्याचं नैपुण्यच तुमच्यामध्ये नाही, आणि कशासाठी पंतप्रधान व्हायचं हवंय का तू काय म्हणजे. तर बिल्डर होणं आणि पंतप्रधान होणं हे समान नाही. इकडे आमचे पण ही नैपुण्य का नाही मिळवत, तुम्हाला वेळ आहे ना राजकारणावर, तुम्ही नैपुण्य का नाही. नैपुण्य जर मिळवली तर खाली असले पक्ष दलालांचे चालवता येणार. ह्या सगळ्या प्रादेशिक पक्षांमध्ये देशातल्या खाली दलाल निर्माण झाले. कारण मला सांगा बरं, पक्ष चालवायला अभ्यंकर तर सांगतील, लोक त्यांना म्हणतात तुम्ही भारत, पण माझ्या स्वतःचं मध्ये तत्वप्रणाली पाहिजेच. काय तुम्ही या समाजाचं कसं करणार, त्याचं काहीतरी आयडियोलॉजी पाहिजे ना. तत्वप्रणाली राष्ट्रवादी काँग्रेस तत्वप्रणाली स्वाभिमान, हे तर कोणाचा स्वाभिमान, त्यांचा एकट्याचा स्वाभिमान. मग तो स्वाभिमान वाढवायचा कसा, तर अनुयायांनी त्याशी लोकांचं रक्त काढायचं, 200 दे पाठवून का पोर कशाला, साहेबांचं 16 डिसेंबर रगात काढायचं. साहेबांनी कधी देशासाठी रक्तदान केलं का, हे बघायचंच नाही. तर जी नैपुण्यच नाही तुमच्यामध्ये, ते तुम्हाला पंतप्रधान होण्याचा हा बाजार मांडला होता. म्हणून गाडी इकडे तिकडे जात होती. म्हणून एक बघा तुम्ही लोकांमध्ये कुठल्या का पक्षाचं असत, अगदी अजित आंबेडकर असू द्या नाही तर प्रकाश जावडेकर, यांच्या मनामध्ये कुठेतरी सुखद भावना होती. सर्व जनतेमध्ये एक सुखद भावना आहे की बरं झालं बाबा गाडी रोडावर आली, मध्ये बसबसपुरीच चालली होती ना. आणि मग ऐनवेळ कसं सांगतात, अनप्रिडिक्टॅबिलिटी आहे फार लोकांना. तर लोकांना नेतृत्वामध्ये प्रिडिक्टेबल लागतं की हा कसं वागेल, मनमोहन सिंग कसं वागेल सांगता येतं ना. हा IMF चा माणूस आहे, हा त्यांचीच घेणार, हे तरी हे पण प्रिडिक्टेबल आहे. शरद पवारांचं आणि आमची दोस्ती असताना आम्ही त्याला म्हणतो तू प्रेडिटेबल का नाही बाबा, तो म्हणतो तिथं तर तुमचं चुकतं ना, आयडियोलॉजी. अरे डावपेच महत्वाची, आयडियोलॉजी नाही महत्वाची. तर आता डावपेच महत्वाची हे बाजूला पडलं, कारण स्वाभिमान नावाच्या नथिंग आयडियोलॉजी, म्हणजे आयडियोलॉजी नसलेल्याच्यावर पक्ष असू शकतो, गंमत आहे की नाही. आणि तो चालतो इतके दिवस चालला, हेच आपलं दुर्दैव. इथून पुढे फार काळ चालेल असं तर आणि हे असे लहान याचा राज ठाकरेचा काही नाही मराठी भाषा वगैरे असं, म्हणजे जसं काही यालाच कळतं मराठी भाषा वगैरे. आणि तुम्हाला मराठी भाषेमध्ये असं आहे का की भावाशी जुळून घेऊ नये, दोघे एकमेकांच्या काय गच्ची काय धरतायत मारामाऱ्याकडे, हे आमचे नेते. तर समाजामध्ये काही वाह्यात लोकांना असं वाटतं की यांचं दुकान चाललं तर आपल्याला यांचं होलसेल म्हणा किंवा रिटेल काहीतरी दुकानदारी मिळेल. म्हणून ह्या लोकांच्या एक लक्ष घ्या, बिगर आयडियोलॉजीच्या लोकांच्या भोवती दलालच जमणार, दुसरे जमूच शकत नाही. तर ह्या निवडणुकांनी हे सगळं आपल्याला शिकवलं आहे. आणि म्हणून जे नेतृत्वाचं रिक्रुटिंग जे आहे, नंतर लोकांना नेता कसा लागतो, हे निवडणूक ही चांगली निवडणूक झाली, कारण तिने गाडी रुळावर आणली, गेली होती घसरली होती गाडी. आणि त्याच्यामध्ये प्रेडिक्टेबल नेता पाहिजे, म्हणजे तो कसा वागेल बा कोणत्या परिस्थितीत, त्याच्या पुढे जर थैली आली
आणि त्यांनी सांगितलं की देश विकायचा का, देश विकत द्या तुम्हाला, हा विकेल का नाही, हे सगळं लोक बघणार आणि चांगली गोष्ट आहे. लोक जातीला का मतदान देणार? मला तर अजूनपर्यंत एकही जातीवादी माणूस नाही दिसला. जातीवादी माणूस म्हणजे फक्त जात जात बघतो, तो फक्त लहान लहान असतो म्हणून जात बघतो. म्हणजे कदाचित त्याला असं वाटतं, त्याची वाढच अशी झालेली असते की जगामध्ये माणसं ही अशा जातीची असतात, दुसरं काहीच नाही. ब्राह्मणांची जी अडाणी पोर असतात ते ब्राह्मणाबद्दल बोलतात, कारण त्यांना इतर काहीच माहीत नाही. मराठा तेवढ्या याच्यात राहतो तो म्हणतो मराठा. पण थोडं जग आता गती वाढली, जग बाहेर पडलं, जगात बाहेर पडल्यावर जात राहत नाही, पण तरी लोक मत देतात. छगन भुजबळाला मालिका देतात तर ते असं म्हणतात की बा काय छगन भुजबळ आपल्या ओळखीचे नाही समजे सारखेच, पण ह्यो कसा वागल हे मी माळी असल्यानं मला कळत. कारण जात हे प्रशिक्षणाचं पॅकेज आहे, तर तो कसा वागेल याची प्रिंटेबिलिटी. म्हणजे याचा अर्थ असा की ज्याला राजकारणात राहायचे त्यांनी जातीपासून पळ काढून इतर जातींच्या मध्ये आपल्या विचारांच्या आधारे एक प्रिंटेबिलिटी निर्माण केली पाहिजे. नाही नाही, हे असेच वागणार, हे असे वागणार नाहीत. मराठा असो तरी माळ्याने म्हटलं पाहिजे की नाही नाही तो तसं नाही वागणार, हा असंच वागणार. मी सांगतो ना, मला माहिती आहे ना ते. तर इतकं पक्क करणं लोकांच्या मध्ये आपली प्रतिमा, हे ह्या काळाने एक शिकवलेलं आहे. दलितांचं राजकारण पुनर्रचित केलं पाहिजे. आपण रावसाहेब कसबेंना बोललो होतं, कारण मी सांगितलं तर ते सायकोलॉजिकल ब्लॉक निर्माण करायला मी ते फार सोचलेले. शंकराचार्यांशी वाद झाल्यापासून ब्राह्मणांना म्हटलं आत्मटीका करा की त्याचं काय ऐकायचं, ते चुकलेलं कुकरू आहे, ते आपल्या आईबद्दलच थाळी वाजून सांगते. आणि इकडं समजा दलित पॉलिटिक्समध्ये बघ, तुमचं काय दलित पॉलिटिक्सचा अनुभव आहे, आपण सांगितलं काय तुमचं चुकतंय वगैरे, त्याचं काय ऐकायचं बाबण्याचं ते. शाळेमध्ये असंच कधी जर झालं आपण काय बोलायचं तर मित्र म्हणायचे गुरुजी त्याचं ऐकू नका, ते कालवणात गोड टाकते, कालवणात साखर टाकते, त्याचं काय खरं आहे, कशावर नाही कोणाचं खरं नाही, असं सायकोलॉजिकल ब्लॉक तयार करू शकतात. पण आता असं दलित पॉलिटिक्स सुद्धा दलित जातीच्या हातात ठेवलं नाही पाहिजे. आपल्याला जे वाटतं ते बोललं पाहिजे. आणि लोकसभेमध्ये लोक बोलले आहेत, त्याच्यामध्ये जे मतदान कमी झालं त्याला सुद्धा फार अर्थ आहे. त्यातले काही लोक असं म्हणाले, याला दिलं काय आणि त्याला दिलं काय, सख्या पाटली काय आणि तुक्या पाटली का आई बरं, बाभळ वाकडी राहणार ती राहणार म्हणून काय मतदान करून उपयोग आहे. पण 3-4% लोकांनी सांगितलं आपल्याला जे वाह्यातपणा आहे त्याच्या विरुद्ध मत द्यायचं, आणि ते हे मतदान विचारलं. काँग्रेसला माहिती नाही, आम्ही सगळेजण म्हणत होतो 150 ते 160 मिळते, काँग्रेस म्हणत होते 150 ते 160 मिळते. म्हणजे मी ते ईटीवर 7:30 सांगितलं आणि 8 दुसरे रिझल्ट लागायला, काँग्रेसलाही माहित नाही की हे मत त्यांना कुठून मिळायचं. तर ते 3-3.5% एक सुप्त लाट होती, तिनं ह्या सगळ्याला रुळावर आणलं. बाकीचे जे कमिटेड होते होते, पण 3-5% आले बरोबर. पण हे लक्षात घ्या की 35 पक्ष देशामध्ये 37 पक्ष उभे होते आणि द्विपक्षीय वगैरे काही येणार नाही आपल्या देशात, असंच राहणार. तुम्ही माणसांच्या स्वाभिमानावर जर दुसरे पक्ष निघतात, जातीच्या स्वाभिमान निघतात, अजित आंबेडकर आमच्याला रागवले त्या दिवशी म्हणून त्यांनी पक्ष काढला, असंही होतं. त्यांना स्थान द्यायचं की नाही हा लोकांचा प्रश्न आहे ना. त्याला काढायचं म्हणजे असं आहे, मूर्खपणा हा मूलभूत अधिकार आहे माणसाचा. लोकांना कळला तो मूर्खपणा म्हणजे समजा आमची त्याची मर्यादा आहे. नाही तर समुद्राचा किनारा आणि मौख्य हे अथांग असतं, हे दिसतच नाही. तर लोक करतील ना, पण मतदारांनी शहाण असलं पाहिजे. ह्या वेळेला दिसलं की मतदारांच्या शहाणपणामध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे ह्या अशा प्रकारचं मतदान झालेलं आहे. तो धाक आहे सगळ्यांना, आणि म्हणून ह्या लोकसभेच्या निकालांचा अन्वयार्थ म्हणजे जनतेचा विजय हे मान्य करून लेफ्ट टू द सेंटर असं पॉलिटिक्स चाललं पाहिजे. एक शेवटचं 2 मिनिटं सांगतो, ही लोकसभा लोकांचे प्रश्न सोडवेल अशा भ्रमात राहता कामा नये. याच्यातले 300 आमदार करोडपती आहेत. बरं, हे आपण म्हणत नाही त्याचं आपण हुडकून काढलं काय खातं पितं वगैरे त्याच्यावर फिल्डिंग लावली वगैरे असं काही नाही. त्याने लिहून दिलेलं आहे. आता ज्या देशात 300 करोडपती आहेत हे लक्षात घ्या, 300 करोडपती आहेत, 200
हा नाथा हा ना तो लहान ना मोठा गुन्हा केलेला आहे. बॅकग्राऊंड आहे त्यांची. फक्त बाहुबलींना लोकांनी पाडले, म्हणजे असे गावन बीन होते ना त्यांना घरी झोपले. पण हे क्रिमिनल आहे ते. लोकांनी यावेळेला करप्शन हा मुद्दा फारसा केला नाही, कारण सगळेच करप्ट म्हणून दॅट इक्वलायझेस अँड न्यूट्रलायझेस सगळ्यांना सारखं आहे म्हणून त्याचं काही महत्व नाही. तर त्याच्यामध्ये 200 क्रिमिनल आहेत आणि 200-250 तरुण आहेत, बाकीचे वयस्कर. तरुण आहेत म्हणजे 25 ते 50 आहेत. आणि त्या तरुणांमधले बहुसंख्य लोक प्रकाश म्हणाल त्याप्रमाणे हे कुठल्या ना कुठल्या बापाच्या बॅकग्राऊंडवरून आले. आधी तुम्ही राहुल गांधी घ्या आणि ते सचिन पायलट, आता मीडियाने ठरवलंच आहे. म्हणजे आताचं जे मंत्रिमंडळ पाहिलं तेव्हा माझ्या मनात शंका आली, नक्की आता उलगडेल काही दिवसांनी, की हे जे त्याने परत जुनेच ठेवलेले आहेत तर हे आता तात्पुरते बसवायचे आहेत. राहुला पंतप्रधान करण्याकरता आशीर्वाद घ्यायचा. उगं नको शरद पवारांचा आशीर्वाद राहून जाईल, ते लग्नात नाही का नवरा नवरू त्यांचे घे पाय पडून पण ते हे सरकार जाईल म्हणून भाजपच येईल असं नाही आहे. हे राहुलच्या करता आशीर्वादांची तयारी. राहुल सगळ्यांना नव्या नवरी नव्या नवऱ्यासारखा पाय पडतोय. पण मला सांगा, राहुल इतके कष्ट न केलेली माणसं मला स्वतःला हजार एक माहिती आहे अगदी महाराष्ट्र. पण मग त्यांना काय नाही मिळतो? तर ही आपल्या भारताच्या कुटुंब संस्थेचा एक भाग आहे की कुटुंब संस्थेमध्ये आपल्याला त्याचे बाप वगैरे वरनं त्याचे जीन्स येतात, त्याचं वागणे त्याच्यातूनच येतं असं काहीतरी समज आहे. एक आहे ट्रेनिंग येतं थोडंफार, पण मग आता इथं पाहिलं तर वरुण गांधीचं ट्रेनिंग वेगळं, राहुलचं ट्रेनिंग वेगळं. म्हणजे हे याला जे फार महत्व नाही, पण जीन्स म्हणून बुद्धिमत्ता येत नाही हे लक्षात आलं. ते अजून आपल्या देशाने स्वीकारायचं आहे, कारण जो देश जन्माचा भयंकरच उत्सव मानतो, जन्माचा गौरव, जन्माने आमक्या जातीचा, जन्माने तमक्या जातीचा इतकं उत्सव मानतो, त्या देशाला हा मुद्दा लवकर काढता येणार नाही राजकारण. घराणीशी माझे मित्र शरद पवार यांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे, याची या निवडणुकीमध्ये जी अवस्था झाली ही पाहिली म्हणजे असं वाटतं की हे 1952 सालापासून आपल्याला पाहायला मिळेल की काँग्रेस पक्षामधून जे जे बाहेर पडले ते नष्टप्राय झाले किंवा पुन्हा काँग्रेसकडे आले. शेतकरी कामगार पक्ष असो, समाजवादी पक्ष असो, रॉयलवादी पक्ष असो, कोणतेही अनेक पक्षांचा असा आढावा घेतो आपण तर 1952 सालापासून भारतीय राजकारणामध्ये एक जे दृश्य दिसतंय, समान दृश्य, की जे काँग्रेसमधून बाहेर पडले ते नष्टप्राय झाले किंवा पुन्हा काँग्रेसकडे आले. आणि मला असं वाटतं की हा जो राष्ट्रवादी पक्ष आहे माझे मित्र शरद पवार यांचा, यांना या निवडणुकीमध्ये 8 जागा मिळाली आहे आणि एकूण मतांचा आकडा जातचा माजवळ नाही आहे, पण तोही असा स्वरूपाचाच असेल. त्यामुळे जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत हे नष्ट झाले किंवा पुन्हा काँग्रेसकडे आलेले आहेत. आणि आपल्या ताकदीवर उभा राहिलेले असे पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यामध्ये एकही आहे असं मला वाटत नाही, कारण काँग्रेस हा मुख्य प्रवाह आहे जनमताचा, लोकांचा, आणि या प्रवाहामधून तुम्ही बाहेर पडलात की तुम्ही एकाकी होता किंवा तुमची अवस्था दयनीय होते. अनेक वेळेला माणसं काँग्रेसमधली माणसं मुख्यमंत्री पदावर विराजमान होतात, मुख्यमंत्री म्हणून अनेकांना उपद्रवित करतात आणि त्यांना असं वाटतं की ज्यांना ज्यांना मी उपद्रवित केलेलं आहे हे सगळे माझे आता अनुयायी झालेले आहेत आणि म्हणून तो असा कल्पनेमध्ये बाहेर पडतो एक स्वतंत्र पक्ष काढून की आता माझ्या अनुयायांची संख्या प्रचंड प्रमाणावर होईल. प्रत्यक्षामध्ये तसं नसतं. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यांची ड्युटी केलेली असते आणि ज्यांची कामं केलेली आहेत तो म्हणतो की माझ्यावर हे उपकार नाही आहेत, हा माझा न्याय्य हक्क होता तो मला मिळालेला आहे. त्यामुळं अशा स्वरूपाचे जी काही ज्यांच्या डोक्यामध्ये कल्पना गेलेल्या असतात की मी मुख्यमंत्री असताना अनेकांना उपकृत केलेले आहे आणि ते माझे आता अनुयायी आहेत, प्रत्यक्षामध्ये तसं नसतं. जनता शहाणी आहे, समंजस आहे आणि त्यामुळं माझा जनतेच्या समंजसपणावर नितांत विश्वास आहे. प्रत्यक्षामध्ये असं काहीही घडत नाही. 52 सालापासूनच्या निवडणुका मी पाहतो आहे आणि माझा असं मत आहे
की या देशातला मतदार हा अत्यंत समंजस आहे, अतिशय शहाणा आहे आणि त्याला परिस्थितीचं जजमेंट जे आहे हे अनेक वेळेला अतिशय अचूक येतं. काँग्रेस पक्षाला केव्हा निवडून द्यावं हे त्याला समजतं आणि काँग्रेस पक्षाला केव्हा फेकून द्यावं हेही त्याला समजतं आणि दोन्ही जजमेंट त्याची जी आहेत ती अचूक आहेत असं माझं मत आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेसला फेकून दिलं तेव्हा तेव्हा ते योग्य होतं असंच माझं मत आहे आणि काँग्रेस पक्षाला जेव्हा विजयाच्या लाटेवर त्यांनी ठामपणानं उभं केलेलं आहे तेव्हा तेही योग्य होतं असं एक माझं या देशातल्या मतदाराबद्दल मला एक नितांत आदर आहे आणि त्याच्या जजमेंटबद्दल मला योग्य वाटतं की त्याचं जजमेंट योग्य आहे, ज्याला आपण रोबस कॉमन सेन्स म्हणतो. हे रोबस कॉमन सेन्स आमच्या मतदारामध्ये आहे आणि त्याची जजमेंट बाय अँड लार्ज आत्तापर्यंत अचूक ठरलेली आहे. त्याचप्रमाणे याही निवडणुकीमध्ये ते अचूक ठरलेली आहे असं माझं मत आहे. या निवडणुकीचं एक ठळक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी डावे पक्षाने फेकून दिलेलं आहे, उजव्या पक्षाने बाजूला ठेवलेलं आहे आणि काँग्रेसनं प्रचंड मतदान दिलेलं आहे. आता डाव्या पक्षांना त्यांनी का फेकून दिलं आणि उजव्या पक्षांना का लांब टाकलं याची मीमांसा होणं जरूर आहे. उजव्या पक्षाबद्दल माझं व्यक्तिगत मत असं आहे की गुजरातमध्ये नरेंद्र मोदीनं जो प्रकार केला याचा भारतामधल्या अनेकांच्या मनावर अनिष्ट परिणाम झालेला असेल अशी माझी समजूत आहे. मी स्वतः जेव्हा मतदान करायला गेलो तेव्हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी नको आम्हाला ही माझ्या मनामध्ये भावना होती आणि नरेंद्र मोदी हा खुद्द गुजरातमधून सुद्धा जिथं फेकला गेला पाहिजे असं मला वाटतं. तिथं तो पुन्हा छोट्या रूपानं जर महाराष्ट्रात यायला लागला तर मला तो नको आहे आणि या दृष्टीने उजव्या शक्तीला या देशातल्या मतदारांनी फेकून दिलेलं असावं असं एक माझं मत आहे. आणि डाव्यांच्या बाबतीत माझं असं मत आहे की या देशातले डावे जे आहेत, तुम्ही जर सोव्हिएत रशियाकडे गेलात, युगोस्लाव्हियामध्ये गेलात, खुद्द चायनामध्ये सुद्धा आता गेलात, तर रशियामधला कम्युनिझम जो आहे, सगळे जे इझम्स आहेत जगातले हे सगळे इझम्स आज एका मेल्टिंग पॉटमध्ये टाकल्यासारखे झालेले आहेत. तो कॅपिटलिझम असेल, कम्युनिझम असेल, मार्क्सिस्ट काही असेल, खुद्द चायनामध्ये सुद्धा आज कम्युनिझम हा जो आहे हा प्रायव्हेटायझेशनकडे झुकायला लागलेला आहे. त्यामुळं कोणताही इझम आज आता पूर्वीच्या स्वरूपामध्ये राहिलेला नाही आहे. इझम्स हे सगळे इझम्स आज एका मेल्टिंग पॉटमध्ये टाकण्यासारखे झालेले आहेत आणि त्यामुळं कम्युनिस्टांच्याबद्दल सुद्धा मतदारामध्ये पूर्वीचा जो विश्वास होता तो आता उरलेला नाही आहे आणि या दृष्टीने कम्युनिझमला बंगालमध्ये कम्युनिस्ट असोत, केरळमध्ये असोत, नाही तर इकडे तिकडे विखुरलेले असोत, कम्युनिस्टांच्याबद्दल आता पूर्वीबद्दल पूर्वीचा जो एक त्यांच्याबद्दल आधार होता, जिव्हाळा होता, आपुलकी होती ती आता उरलेली नाही कारण कम्युनिझमचं स्वरूपच बदललेलं आहे आणि यांचा कम्युनिझम मात्र कालबाह्य झालेला जो आहे हा ते चिकटून बसलेला आहे असं व्यक्तिशः माझा मत आहे. आणि या दृष्टीने हा जो कम्युनिस्टांचा जो विचार आहे तो भाजपला मात्र जातीयवादी शक्तीला मात्र या देशातल्या मतदारांनी दूर ठेवलेलं आहे. त्याचं एक ॲडिशनल कारण जे आहे, गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी जो प्रकार केला अल्पसंख्य समाजाबद्दल एक अमानुष पाशवी असं जे हत्याकांड केलं त्यांनी आणि ते शासनाची मदत घेऊन केलं किंवा शासनाची यंत्रणा वापरून केलं हा सगळा प्रकार जो आहे हा आता सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिलेला आहे त्या सर्व प्रकाराची चौकशी करण्याबद्दलचा आता याबद्दल मला फारशी माहिती नाही आहे पण गुजरातमध्ये दंगल झाल्यानंतर मला स्वतःला जस्टिस पी व्ही सावंत सुप्रीम कोर्टाचे जज आणि जस्टिस त्यांचे जे एक मित्र यांनी जाऊन पाहणी केली तो रिपोर्ट मला मिळालेला आहे. तो रिपोर्ट मी वाचलेला आहे आणि तिथं जे काही प्रकार घडलेले आहेत हे खरोखर अमानुष आहेत, पाशवी आहेत आणि सुप्रीम कोर्ट आता त्याबद्दलची चौकशी करत आहे. या सगळ्या प्रकाराचा भारतीय मनावर अतिशय वाईट परिणाम झालेला आहे आणि भाजपसारख्या पक्षाला या देशात लोकांनी जे बाजूला टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं एक कारण गुजरातमधला हत्याकांड हे एक आहे आणि या देशाचं स्वरूपच असं आहे की अशा तऱ्हेची धर्मांध शक्ती ही आमच्या प्रकृतीला मानवणारी नाही आहे. आणि या दृष्टीने मला असं वाटतं की भाजपला या निवडणुकीमध्ये जी काही
अपयश मिळालेलं आहे किंवा जी काही कमी त्यांची संख्या झालेली आहे ही या सर्व घटनांचा विशेषतः नरेंद्र मोदीचाही परिणाम झालेला असावा असा एक माझा पुरा अंदाज आहे, माझं मत आहे आणि प्रांजल मत आहे तिथे आहे. या निवडणुकीबद्दल आणखी एक मी सांगेन की आमचा मतदार जो आहे माझ्या या देशातल्या मतदाराच्या जजमेंटबद्दल माझा माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी आत्तापर्यंत दिलेली जजमेंट जी आहे ती अचूक आहे, बरोबर आहे बाय अँड लार्ज. आणि या दृष्टीने मतदाराचं मतदाराला जोर देत बसण्यापेक्षासुद्धा आपण हे का घडलं याची मीमांसा आपण केली पाहिजे. आणि या दृष्टीने एकच मला स्वतःला असं वाटतं की हा हा जो या देशामध्ये आता या निवडणुकीमध्ये हे जे काही व्यक्तिगत महत्वाकांक्षीच्या रूपाने डोकंवर काढून पाहणारे जे काही पुढारी आहेत, नेते आहेत, ज्यांना जनतेने आपापली जागा दाखवलेली आहे आणि जनता सुज्ञ आहे, शहाणी आहे असं माझं मत आहे. या 1952 पासून 2008 सालापर्यंत सगळ्या निवडणुकांचा आढावा जर घेतला तर भारतीय मतदार हा अधिकाधिक परिपक्व होत चाललेला आहे आणि त्याला परिस्थितीचं व्यक्तीचं जजमेंट जे आहे हे अधिक अचूक येत चाललेलं आहे असं माझं मत आहे. आणि त्यामुळं भारतीय मतदाराबद्दल माझ्या मनामध्ये एक आदराची भावना आहे की किंबहुना ती वृद्धिंगत होत चाललेली आहे. दुसरी एक गोष्ट या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी एकच सांगेन की चांगली गोष्ट ही आहे की मतदारांनी या पार्लिमेंटचं स्वरूप असं आहे की त्यांनी डाव्या पक्षाने फेकून दिलेलं आहे, उजव्या शक्तीने बाजूला ठेवलेलं आहे आणि जे मध्यम मार्गाने जाणारे जे लोक आहेत यांना अधिक सामर्थ्य दिलेलं आहे, ताकद दिलेली आहे. आणि या दृष्टीने पुढल्या 5 वर्षामध्ये या त्यांच्या निर्णयामुळे या देशाची प्रगती कितपत होणार आहे याच्यावरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचं जजमेंट घ्यावं लागेल. परंतु घेतलेला निर्णय जो आहे हा योग्य आहे असं माझं मत आहे. आणि या दृष्टीने मी फार लांबलचक न बोलताना पण भारतीय मतदारांनी घेतलेला निर्णय योग्य आहे आणि याबद्दल माझ्यासारख्याला मनापासून मी भारतीय मतदाराला माझा मानाचा मुजरा करीन इतकंच मी आपल्याला सांगतो. कुमारला मी धन्यवाद देतो आणि अशा सरकारचे उपक्रम त्यांचे अधिक व्हावे अशा त्यांचं सांगून मी अपील करतो. प्रमुख वक्ते लाभले होते, या सर्वांनी आपापलं मत इथं व्यक्त केलं. या परिसंवादामध्ये प्रत्येकाने आता काही पार्टीचे आपले इतर प्रमुख आहेतच त्यांनी मत व्यक्त केले. या निवडणुकीमध्ये जो कौल झाला, लोकांनी जो कौल दिला, ज्यांना मतदान केलं ते फक्त एक डोळ्यासमोर आपला पंतप्रधान कोण असेल हे ठेवूनच केलं आहे आणि लोकांना निश्चित त्यांच्या भावना ज्या आहेत त्यांचं हे देश अखंडत्व टिकवणारा जो व्यक्तिमत्व असणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याला समोर ठेवून मतदान केलेलं आहे. आणि आशा आहे की आजचा भारत आहे त्यापेक्षा आणखी चांगला भारत निर्माण व्हावा, त्यामध्ये भर पडावं हे उद्देश ठेवूनच केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक इथे वक्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपलं मत व्यक्त केलं. मी या सर्व वक्त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो, येऊन आपल्याला हे मत एकमेकाशी शेअर केलं. ज्यांना कोणाला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील ते वैयक्तिक तुम्ही विचारू शकता नंतर. पण हा कार्यक्रम आपण इथे संपवतोय आणि या कार्यक्रमासाठी विशेष मी आपल्या सर्वांना आवाहन करतोय की युवक क्रांती दल प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक कार्य हे सामाजिक वर्गणीतून करत असतो. ज्यांना कोणाला मदत करू शकतो धन्यवाद. एक कार्यक्रमाची घोषणा फक्त करतो, 27 सगळ्यांना रुची असेल.